असा व्ह्यू होता, बट एका पर्टिक्युलर लेवलला सस्टेन करतोय मार्केट 43,580 च्या बघू शकतो आपण. सो इथे वेट अँड वॉच करायचं, पहिली 15 मिनिटं आपण वेट अँड वॉचच करतो. सो आज पण तसंच करणार आहोत आपण, पहिले 15 मिनिटं वेट अँड वॉच. बघा खूप शार्पली बाउन्स घ्यायचा प्रयत्न करत आहे मार्केट, बट शार्प बाउन्स होणार नाही किंवा रिजेक्शनच्या लेवल्स ऑलरेडी आहेत इथेही असं म्हणू शकतो आपण. बघू शकता हा ही जी एक रिजेक्शनची लेवल होऊन जाईल 18,750 ची. ओके, आपल्या लेवलमध्येच आजसुद्धा मार्केटने ओपनिंग दिली. काल एंडिंगला फॉल जो झाला त्याच्यामध्ये आपल्या लेवल ब्रेक केल्या होत्या मित्रांनो. ओके, नाहीतर व्यवस्थितपणे आपल्या लेवल्समध्येच मार्केट आजसुद्धा आहे आणि कालसुद्धा होतं. ओके, चांगल्या पद्धतीने सस्टेन करून एक बाउन्स बघायला मिळाला, बट वरची लेवल जास्तीची नाही आहे. रिजेक्शन लेवल बघू शकता, इथपर्यंतच रिजेक्शनची लेवल आहे 18,760 पर्यंत. सो तिथून परत आपल्याला फॉलोच बघायला मिळू शकतो, त्यामुळे कुठलीही एंट्री करू नका, अवॉइड करा एंट्री करायचं. आणि वेट अँड वॉच, ज्यावेळेस आपल्याला एंट्री भेटेल त्यावेळेसच आपण एंट्री करूयात. बँक निफ्टीमध्ये काय सिच्युएशन आहे ती पण एक्सप्लेन करतो. वरच्या साईडचं जास्त रेजिस्टन्स वाटत नाही आहे मला. बघू शकतो जी की लेवल आहे, कुठली लेवल आहे, 43,720 ची. येस, सो तोच एक रेजिस्टन्स असू शकतो. आपण व्यवस्थितपणे ॲनालिसिस करूयात मित्रांनो. ओके, फाईन निफ्टीमध्ये वेट अँड वॉच फाईन निफ्टीचं पण बघू शकतो मार्केट. कुठे 19,330 लाच रिजेक्शन रेजिस्टन्स आहे, त्याच्यावर सस्टेन केला तर मग नक्कीच कॉल घेऊयात आपण. बँक निफ्टी असू द्या, निफ्टी असू द्या, तिघांचंही मार्केट आपण ॲनालिसिस ऑब्झर्वेशन केलेलं आहे. सो तशा पद्धतीने याच्यावर निघलं तर कॉलचा व्ह्यू, नाहीतर टोटल साईडवेज और डाऊनचाच व्ह्यू असा बनून जाईल मित्रांनो आपला. बघा खूप शार्प असल्या अशा पद्धतीने आपला 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये पण बघितलं आपण की खूप शार्प अशा पद्धतीने मार्केट ओपनिंग, आणि जिथे साईडवेजचा झोन होता तिथेच मार्केट आलेलं आहे. सो याच्यावर सस्टेन केलं तर एक नवीन हायर आहे देईल अशा अपेक्षा करूयात आपण. आणि जर सस्टेन नाही केलं तर फॉल देण्याचे पण चान्सेस आहेत, बट फॉल देण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत. जर सकाळी सकाळी कॅन्डलने जर खालच्या साईडला फॉल दिला असता, डे लो तोडला असता कालचा, तरच फॉलसाठीचा मार्केटचा व्ह्यू होता. आता एवढं काही वाटत नाही आहे, थोडा वेळ सस्टेनच करेल मार्केट. निफ्टी बँक निफ्टीमध्ये बघू शकता रिजेक्शनच्या लेवललाच एक्झॅक्टली मार्केट, तिथून रिजेक्शन घेण्याचे चान्सेस, बट वेट अँड वॉच करूयात आपण. प्राईज ॲक्शन थोडीशी गॅप अपमध्ये बनवली आहे त्याने, सो अपसाईडलाच जाण्याचे चान्सेस वाटत आहेत. इथं बघूयात निफ्टी 50 च्या 50 कंपन्या कशा रिॲक्ट करत आहेत. 740 पर्यंत आलंच ऑलमोस्ट, 720-730 चा सपोर्ट आहे. त्याच्यावरती निफ्टी बँक निफ्टीचा इंडेक्स निघालेला आहे आपला. व्हेरी गुड, चांगल्या पद्धतीने बाउन्स बॅक याच्यामध्ये बघू शकतो. बँक निफ्टीमध्ये जे पूर्ण रेड कॅन्डल झाली होती परत रिटेस्ट करायच्या मार्गावरती आहे. 6 घंटे बाकी आहेत आजचे, आणि त्यांना किती पॉईंट कवर करायचे, फक्त 300 पॉईंट कवर करायचे वरच्या साईडला, म्हणजे ही पण डोजी कॅन्डल होऊन जाईल मित्रांनो. बाहेरचं प्रेशर खूप स्ट्रॉंग होतं मागच्या पण 2-3 वीकमध्ये, बघू शकता सगळी कॅन्डल डोजी करून टाकली, सगळी कॅन्डल डोजी केली. सो आजचाही तसाच व्ह्यू आहे, जर व्यवस्थित रिटेस्ट केलं तर सगळं डोजी करून टाकेल. 44,000 पर्यंत मार्केट परत एकदा जाण्याचे चान्सेस आहेत. ओके, फाईन निफ्टीमध्ये सेमच, सगळे कॅन्डल काय होतात, प्रेशरनी पुशअप होतात, पुशअप वरच्या साईडला. सो आजसुद्धा एक डाऊन साईडची लेवल टच केली आणि सगळी कॅन्डल पुशअप झालेली आहे अपसाईडला. 19,300 पर्यंतची लेवल आहे, 19,500 पर्यंत गेला तो, 500 पण जायची गरज नाही, 440 पण गेला तर डोजी कॅन्डल होऊन जाईल. ते बघू शकता वरच्या साईडनं जेवढं प्रेशर आहे तेवढं खालच्या साईडनं पण प्रेशर आहेच. ओके, सो कुठेही जाण्याचे चान्सेस नाही आहेत मार्केटचे, सस्टेन करेल साईडवेजमध्ये. बट निफ्टीने एक खूप चांगल्या पद्धतीने सस्टेन केले, 3 ते 4 दिवस पूर्ण ग्रीनमध्ये मार्केट ठेवलं. आणि कालचं जे काही फॉल झालं ते सुद्धा नॉर्मल फॉल झालं, असं नाही की खूप मोठा फॉल झाला, एक नॉर्मल फॉलच दिला मार्केटने. आणि अजून देखील वीकच्या हायलाच मार्केट सस्टेन करत आहे निफ्टीमध्ये. ओके, सो पहिले 15 मिनिटं आपण ट्रेड घेत नाही आहे, सो ॲनालिसिस व्यवस्थितपणे केलेलं आहे आपण. आता दिसतानाच दिसून येतं, बघा बँक निफ्टीचं रिजेक्शन लेवल आहे इथे अशा पद्धतीचं. हे मधल्या रिजेक्शन लेवल मी थोडंसं काढतो, नको ही नको काढायला, ही स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे, सो ही नाही काढू शकत आपण. हा पण नाही काढणार, ही काढणार. ओके, हा खालच्या साईडचा सपोर्ट असणार आहे आपला 43,400 चा.
सपोर्ट आहे म्हणजे तोच आपला सपोर्ट असणार आहे. मार्केटने साईडवेज ओपनिंग दिली तर मी कॉल साईडचा विचार केला असता, बट मार्केटने ऑलरेडी गॅप अपमध्ये ओपनिंग दिली बघा, ते पण 200 पॉईंट कशाला म्हणतात बँक निफ्टीचं बघू शकता इकडे. ओके, निफ्टीने किती पॉईंटची ओपनिंग दिली, 40-50 पॉईंटची ओपनिंग दिली, परत 20-30 पॉईंट वर गेला. ओके, 30 पॉईंटची आता 55 पॉईंट 50 पॉईंट सस्टेन करतो. रिजेक्शनचा झोन आहे, बघतोय रिजेक्शन प्रॉपर घेतलेलं आहे. एकदा वेट अँड वॉच करूया, याच्या वर निघला सस्टेन केलं ना तर कॉल साईडची मुवमेंट घेऊया आपण, वरच्या साईडची एंट्री करूयात. ओके, मग त्याच्यामध्ये काय असणार आहे सपोर्ट आपला, त्याच्यामध्ये एक सपोर्ट असणार आहे आपला जे की आहे 40 पॉईंट. इकडे तुम्ही एंट्री तर कशाच्या बेसवरती घेता मला माहिती नाही आहे, बट एंट्री घेतल्यावरती काही इफेक्ट नसतात, त्याच्या आधीच आपल्याला ॲनालिसिस करावं लागतं. मित्रांनो परत सांगावं लागतं, लाईक करा, लाईक करा, सगळ्यांनी लाईक करा, लाईक्स वाढवा आपले. दळवी सर गुड मॉर्निंग, राहुल सर गुड मॉर्निंग, फजा फजा सर गुड मॉर्निंग, फजा फिजा सॉरी नाव काय आहे तुमचं. ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, लाईक करा आणि कशी एंट्री होईल आपण ॲनालिसिस करूयात थोड्याच वेळात. बघू शकता रिजेक्शनची चांगली रिजेक्शन बघायला मिळते आपल्याला बँक निफ्टीमध्ये. फाईन निफ्टीने पण सुरुवात केली रिजेक्शन घ्यायला एका पर्टिक्युलर लेवलवरनं. निफ्टी पण बघूयात आपली रिजेक्शन घेत आहे का, निफ्टीने सुद्धा एक रिजेक्शन दिलेला आहे, येस बघू शकतो. बट नुसतं रिजेक्शन दिलं देऊन चालत नाही आहे, एखादी लेवल ब्रेक करावी लागते. ओके, सो वेट अँड वॉच, आपण परफेक्टली एंट्री घ्यायच्या परफेक्टली एंट्री घेण्यासाठी आपण तयार राहूयात. बघा हा हॅमर बनलेला आहे, नवीन एक कन्फर्मेशनची कॅन्डल बनली इकडे 5 मिनटाची डाऊन साईडला, तर आपण एंट्री घेऊ शकतो. बट लगेचच एंट्री घ्यायची नाही, आपल्याला कन्फर्मेशन बघणं खूप गरजेचं आहे. ओके, दिसतोय आपल्याला, दिसतोय की रिजेक्शन घेते, या लेवलवरनं रिजेक्शन घेते, बरोबर का नाही. बट नुसतं दिसून काही उपयोग नाही आहे, आपल्याला काय करावं लागेल त्याचं कन्फर्मेशनसुद्धा घ्यावं लागेल. ओके, नुसतंच खालच्या साईडला रिटेस्ट झाला खाली पडला म्हणून खाली घेणार असं चालणार नाही आपल्याला. ओके, वेट अँड वॉच करूया, परफेक्ट टायमिंगला एंट्री घेऊयात आपण. बघू शकता ज्या रिजेक्शनचा तिथूनच रिजेक्शन रिजेक्शन होत आहे. बघा हॅमर प्रॉपर असा हॅमर दिसून येत आहे, शेवटचा 1-2 मिनिटं राहिलेत कॅन्डलमध्ये. ओके, प्रीमियम कुठला ऑब्झर्वेशन करूयात, प्रीमियमची आयडिया सांगतो तुम्हाला मी. वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. लाईक करा मित्रांनो व्हिडिओला, लाईक करा, सगळ्यांनी लाईक करा, काय कमेंट्स वाटतात तुमचे करा. बघा पूर्ण डोजी कॅन्डल बनवलेली आहे, जिरून टाकला आहे आणि आपल्या सपोर्टच्या वर निघायच्या बेतात आहे मार्केट. ओके, म्हणू शकतो आपण निघलेलं आहे, बट आता एक हाय ब्रेक केला त्याने हॅमरचा, सगळीकडे हॅमर टाकलेले आहेत. हॅमरचा हाय ब्रेक केला तर आपली कॉल साईडची एंट्री पडू शकते, बट ती पण रिस्की आहे थोडीशी. कन्फर्मेशन अजून काही मिळालेलं नाही आपल्याला सध्या तरी.
वेट अँड वॉच करायचं आपल्याला आता. बघा ब्रेक करायच्या बेतात तोडायचा प्रयत्न केलेला आहे त्याने. सस्टेन केली एकात कॅन्डल की आपण एंट्री करूयात. प्रॉपरली सस्टेन करते आणि असंही म्हणू शकता तुम्ही. निफ्टीमध्ये तरी ऑलमोस्ट सस्टेन झालेला आहे, बट बँक निफ्टी फाईन निफ्टी दोघंही रेजिस्टन्सच्या रिजेक्शनच्या खालच्या लेवलच आहे. निफ्टीमध्ये खूप बाहेरचं प्रेशर आहे, वाढतच चाललं आहे. बघा खूप शार्प असा डब्ल्यू पॅटर्न तयार झाला आणि त्याचा ब्रेकआउट आता मिळालेला आहे असं म्हणू शकतो आपण. थोडंसं वरच्या साईडलाच घेऊयात एक फायनल ब्रेकआउटच्या स्टेटला, जिथून रिजेक्शन बघायला मिळालं आपल्याला. ओके, असं नको व्हायला की चुकीची एंट्री पडेल आपली. येस, परत एक हॅमर बघायला मिळतो आहे आपल्याला. बघा तो सस्टेन केला, क्रॉस होऊन वरच्यावर क्लोजिंग दिली त्याने, तर प्रॉपर आपण एंट्री टाकूयात हॅमरच्या बेसवरती, नाही तर परत एकदा फॉलोच बघायला मिळाला आपल्याला. रिजेक्शन झोन खूप आहेत वर्ल्ड, जर मार्केट बघितले आपण सगळे तर ग्रीनमध्येच आहेत. ओके, नो डाऊट ग्रीनमध्येच आहेत, बट फिरायला काही जास्त वेळ लागत नाही आहे त्यांना. आणि ऑलरेडी 50-60 पॉईंटवरती आलं आहे बघा मार्केट. ओके, सो एक थोडासा सस्टेन तर नक्कीच करणार, म्हणजे गेलं तर अजून किती वर जाण्याचे चान्सेस आहेत, बरोबर की नाही? सो वेट अँड वॉच करूयात आपण. आपण ऑब्झर्वेशन करूयात ॲट डी मनीतला कॉल आणि पुट ऑप्शन. ओके, बघा प्रीमियम प्राईज ॲक्शन थोडीशी अपोजिट झालेली आहे, किती म्हणजे खूपच अपोजिट आहे. बघा ऑप्शन चेनमध्ये बघत आहोत आपण, तर सध्या तुम्हाला दिसते मार्केटची प्राईज किती लेवलला आलेली आहे. सो 18,700 बघू शकता, 752 म्हणजे 750 चालू आहे. सो हा जो झाला आहे तुमचा काय झालेला आहे, ॲट द मनी झालेला आहे. बट प्राईजमध्ये किती डिफरन्स दिसतो आहे बघा, हा 68 रुपये आहे तर इकडचा प्राइजिंग बघा 97 रुपये, म्हणजे जवळपास 20 रुपयाचा डिफरन्स आहे. हे डिफरन्स कशामुळे झालेलं आहे तयार, तर तुमच्या गॅप अपमुळे. ओके, सो वेट अँड वॉच करायचं आपल्याला, उगाचच हाय प्राइजिंगला एंट्री करून हे नाही करायचं. सो वेट अँड वॉच करू, हे प्रीमियम पण सस्टेन होतील, इक्वल इक्वलचे प्रीमियम जेव्हा दिसतील. ॲटलिस्ट हा सुद्धा 130 रुपयाला असायला पाहिजे होता पुट साईडचा, बट असं नाही आहे. ओके, सो वेट अँड वॉच करूयात. प्राईज ॲक्शनमध्ये खूप तफावत दिसते आपल्याला, सो वेट अँड वॉचच करायची आहे आपल्याला. ओके, खूप वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. 68, 70, 68, 70 अशा पद्धतीने चाललं आहे. 800चा कॉल आणि 850, 750चा कॉल, कॉल पुट चाललं आहे. वेट अँड वॉच करायचं आपल्याला. बघा परत एक हॅमरच बघायला मिळतो आहे आपल्याला. एक छोटासा रिटेस्ट देऊनच तो बाउन्स घेईल, बाउन्स जरी घ्यायचा असेल त्याला तर. पण बाउन्सच्याच बेतात आहे मार्केट सध्या तरी, कॉन्स्टंटली लेवलमध्ये चालत आहे. इकडे बघूयात निफ्टी, बँक निफ्टीने बघा, बँक निफ्टीने रिजेक्शन घेतलेलं आहे प्रॉपर, हॅमर पण दिला, त्याचं कन्फर्मेशनसुद्धा दिलेलं आहे. 44 मिनटं बँक निफ्टीमध्ये एंट्री होईल आपली. बघूयात बँक निफ्टीची ऑप्शन चेन कुठला प्रीमियम घ्यायला पाहिजे. खूप हाय प्रीमियम आहेत 120. ओके, अशा पद्धतीने 500 रुपयापर्यंतचा प्रीमियम आहे, एवढेही हाय लेवलची घ्यायची गरज नाही आपल्याला. आपण घेऊ शकतो 44,600 223, 220 चालू आहे. ॲटलिस्ट हा तरी घ्यावा लागेल, 400-500 पॉईंट, 200 पॉईंट लांबचा घेऊ शकतो आपण, किंवा हा एक घेऊ शकतो 43,500चा. ओके, तो एक आपला स्ट्रॉंगली सपोर्ट लेवलला असणार आहे म्हणून तो घेऊ शकतो. वेट अँड वॉच करायचं, कन्फर्मेशन मिळालं की एंट्री करूयात आपण, तोपर्यंत वेट अँड वॉच. वेट अँड वॉच मित्रांनो, नवीन 15 मिनटाची कॅन्डल सुरू झाली. ज्या साईडला कन्फर्मेशन बेसवरती जाईल तशा पद्धतीने एंट्री घेऊयात आपण.
रिटेस्टला येईल तो लगेचच घाई करण्याचा अर्थ नाही आहे. ऑलमोस्ट 20-30 पॉईंट गेला आहे फक्त, म्हणजे असा एवढाही काही जास्त वर गेलेला नाही आहे. डब्ल्यू पॅटर्न प्रॉपर झालेला आहे, सगळ्यांना दिसतो आहे डब्ल्यू पॅटर्न. परत एकदा इथं ड्रॉइंग काढून देतो आहे मी. डब्ल्यू पॅटर्न चालत आहे, जमत आहे इकडे. एकदा हा रिटेस्ट घेईल असा, मग बाउन्स बॅक घेईल. रिटेस्ट घेईल मग बाउन्स बॅक घेईल. ओके, सो रिटेस्टची वाट बघूयात आपण. आणि पॅटर्न तयार करूनच वर जात असतं, तुम्ही टेन्शन नका घेऊ त्यामुळे. ओके, सुटली एंट्री, सुटली एंट्री. हे तुम्हाला जर अंदाजेपणाचे पैसे कमवायचे असतील तर मग घेऊ शकता एंट्री एक्झिट, एंट्री एक्झिट करू शकता. बट प्रॉपर तुम्हाला एंट्री एक्झिट मिळायची असेल, बघायची असेल, सो वेट अँड वॉचच करूयात आपण. सुटतात ना कधी कधी, डायरेक्टली पण सुटतात स्टॉक, रिटेस्ट नाही करत, काही नाही करत. बट उगाच हाय लेवलला एंट्री घेण्यात काय अर्थ नाही. 18,800 आपण 800 कॉल किंवा 850 कॉल आपण प्लॅन करू शकतो. आज प्रीमियम पण थोडेसे हाय लेवललाच आहे, तर सो 18,800 किंवा 18,850 कॉल आपण. 52-57 रुपये चालू आहे बघा, 76 रुपये चालू आहे एक, आणि एक 52 रुपये चालू आहे. 800 कॉल मी तोच प्रेफर करेल. 800 कॉल 75 रुपये चालू आहे, तो आपल्याला नियर बाय 70 खालीच भेटेल, 70 खाली भेटेल, त्यावेळेस आपण एक एंट्री करू शकतो. बघा सस्टेन केलं नाही आहे, किंवा रिटेस्टची कॅन्डल असं म्हणू शकतो याला, सस्टेन केलेला नाही आहे. वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. सस्टेन करत नाही आहेत कॅन्डल. 5 मिनिटाचे एक प्रॉपर कॅन्डलने सस्टेन केलं आहे, बट एक मला एक रेड कॅन्डल एक्सपेक्ट आहे इथं डाऊन साईडला, आणि नंतरची एक ग्रीन कॅन्डल. ओके, सो त्या टायमिंगला आपण एंट्री घेऊयात. ऑलमोस्ट बघा, तुम्ही बघितलं असेल तर प्रीमियम जास्त वाढलेत, बट असं झालं नाही आहे. प्रीमियम सगळे डिके झालेत जेव्हापासून ओपन झाले तेव्हापासून. आज शुक्रवार, नवीन दिवस आहे आठवड्याचा, नवीन एक्सपायरीचा. सो आज आपल्याला लगेचच लगेच मुवमेंट बघायला भेटेल असं सांगू शकत नाही मित्रांनो. आणि प्रीमियमसुद्धा खूप डिके होत आहेत. सो उगाच एंट्री होऊन काही उपयोग नाही आहे, चुकीची एंट्री होऊन काही उपयोग नाही आहे. मला तरी फॉल साईडची सिच्युएशन वाटत आहे, बट वर्ल्ड मार्केट सगळे किंवा आपले मार्केट देखील सस्टेन करतात, ग्रीनमध्ये आहेत बघा. ओके, त्याच्यामुळे मी कॉल साईडची व्ह्यूसुद्धा थोडासा कन्फ्यूज आहे. यस, जेव्हा याच्या वर निघेल मग त्यावेळेस आपण एंट्री घेऊयात. बघा 790 टार्गेट आहे, म्हणजे 20-30 पॉईंटचं टार्गेट आहे फक्त, 30 पॉईंटचं, म्हणजे जास्त नाही आहे. यस, कॉल साईडची मुवमेंट 80 रुपयाला गेला बघता बघता, तो एंट्री करू शकता. ग्रुपवरती देतोयच मी कुठला कॉल घ्यायचा आहे तो. 81-82 थोडासा रिटेस्ट होऊ द्या याला. नेक्स्ट कॅन्डलचे कन्फर्मेशन बघूयात. 78-79 चालू आहे तो. ट्रॅप तर नाही करत ना, बघूयात. ट्रॅप असू शकतो, कारण बँक निफ्टी अजून रेजिस्टन्स लेवल ब्रेक केलं नाही बँक निफ्टीने, सो त्याच्यामुळे हा पूर्ण ट्रॅप असू शकतो. आणि ऑलरेडी बघू शकता 80 पॉईंट वर गेलं मार्केट. ओके, प्रीमियम वाढत नाही आता, 80 वरती सस्टेन करते 18,800. एकदा तो परत 75-74-70 नियर बाय येईन, त्यावेळेस आपण कॉल साईडची एंट्री प्लॅन करू शकतो मित्रांनो. वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. जबरदस्त मार्केटचा मूव बघायला मिळाला आपल्याला, ठीक आहे नाही. लोकांना वाटतं एक दोन कॅन्डल वर गेला मार्केट वर जाणार, एक दोन कॅन्डल खाली पडली खाली पडणार, असं नसतं. एक टेक्निकली ॲनालिसिस डिस्कशन करावं लागतं, तेव्हाच आपल्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात आपल्याला.
9 मिनटं बाकी आहेत या कॅन्डलचे. ही पूर्ण 15 मिनटाची कॅन्डल वरच्या साईडला सस्टेन जरी केली तर ही लॉंग लाईन आणि त्याचं कन्फर्मेशन याच्या बेसवरती आपण एंट्री घेऊ शकतो मित्रांनो. बट एंट्री लगेच होईल का? तर नाही होणार आहे एंट्री. बघा रिटेस्ट करत आहे, मी तुम्हाला सांगितलंच होतं रिटेस्ट होईल 74-72 पर्यंत येईल तो प्रीमियम 18,800 चा. त्यावेळेस आपण एंट्री करूयात कॉल साईडची. ओके, फॉल साईडची नाही तर कॉल साईडची एंट्री करणार आहोत आपण. 78 वरती सस्टेन करतो आहे, जास्त फॉल होत नाही आहे. नवीन एक कॅन्डल खालच्या साईडला देईल, काही हरकत नाही आहे. बरोबर की नाही? ही कॅन्डल वरच्यावर सस्टेन करू शकते. नवीन एक कॅन्डल खालच्या साईडला एंट्री देईल, एक 78 रुपयाला वगैरे प्रीमियम येऊन जाईल तो. 78 रुपयाला आता चालू आहे, 74-73 रुपयाला एंट्री येऊन जाईल त्याची. त्यावेळेस आपण मग व्यवस्थित एंट्री करू शकतो त्याच्यामध्ये मित्रांनो. 70-80 पॉईंट ऑलरेडी वाढलं आहे बघा. 20-30 पॉईंट रिटेस्ट करायला काहीच वेळ लागणार नाही. आणि बँक निफ्टीचं बघितलं तर त्याने रिजेक्शन घ्यायला म्हणजे तयार झालं, ऑलमोस्ट त्याच लेवलवरती आहे. ओके, ब्रेकआउट द्यायच्या लेवलवरती. सो मला वाटते 78-89ला आपली एंट्री तर नकोच व्हायला. वेट अँड वॉचेस करू आपण. कसं, तुम्ही आता एंट्री घेतलणार ना तर मग 81-82 म्हणजे 2-3 पॉईंटलाच तुम्हाला एक्झिट करायला सांगावं लागणार मला. ओके, पूर्ण मार्केटचा व्ह्यू वन साईड आहे असं सांगून चालत नाही ना की वरच्यावरच गेलं. एक पॉईंट टू पॉईंट तुम्हाला एंट्री दिली, 10 पॉईंटचं टार्गेट घ्या, स्टॉप लॉस घ्या. सो तो आता इथे 78 रुपयाला एंट्री दिली तर डायरेक्ट 70 रुपयाचा स्टॉप लॉस होऊन जातो तुमचा. तसा 70 रुपयाचा स्टॉप लॉस घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला किती रुपयाला सस्टेन करावं लागेल? मग एक 73-74 रुपयाच्या जवळपास तुम्हाला एंट्री घ्यावी लागेल, म्हणजे 3-4 पॉईंटचा स्टॉप लॉस येऊन जाईल तुमचा. बट आता 78 घेतलं तर 8 पॉईंटचा स्टॉप लॉस वाढेल तुमचा. येस, सो वेट अँड वॉच करायचं आपल्याला. एक कॅन्डल चांगला खाली फॉल देईल, याच्यासारखी सिच्युएशन होईल बँक निफ्टीसारखी. बघा अशा एक दोन कॅन्डल सस्टेन करतील खाली, मग तिसरी कॅन्डल ग्रीनमध्ये ओपन होईल. सो या कॅन्डलमध्ये आपण एंट्री घेऊयात निफ्टीमध्ये. ओके, फाईन निफ्टी अजून खाली चालली आहे. फाईन निफ्टीनी एक लेवल ब्रेक केलेली आहे प्रॉपरली, बघू शकतो इकडे. सो बँक फाईन निफ्टीनी पण कन्फर्मेशन दिलं की मार्केट वर जाण्याचे चान्सेस आहेत, काही हरकत नाही आहे. रिटेस्टसाठी मार्केट आलेलं आहे, रिटेस्ट करण्यासाठी. बँक निफ्टीने पण रिजेक्शन घेण्याला तयार केली, घेण्यासाठी तयार झालेलं आहे. चांगला रिटेस्ट होऊ द्या, या लेवलपर्यंत एकदा येऊ द्या मार्केट. 56 पर्यंत अजून 5-6-10 पॉईंट आहेत मार्केटचे. 77 आले मित्रांनो, 74 नक्कीच येईल, 74-73ला येईल, 72-73ला. सो त्यावेळेस घेऊन आपण एक स्टॉप लॉस मारू शकतो, 70 रुपयाचा स्टॉप लॉस आणि एंट्री घेऊ शकतो त्यावेळेस. ओके, 77-78 आता खेळायला चालू केलेलं मार्केटने. ओके, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. नको अर्ली एंट्री नकोच व्हायला, वेट अँड वॉचच येईन तो खालीच येईन. अर्ली एंट्री न व्हायला नको आहे, वेट अँड वॉच करू आपण. कॉल साईडचाच व्ह्यू आहे आपला. 18,800चा कॉल आपण ऑब्झर्वेशन करत आहोत. 80 रुपयापर्यंत चालू आहे आता सध्याच्या कंडिशनला. हॅमर बनवला आहे बघा वरच्या साईडला, हे त्याचं रिटेस्ट टाकेल खालच्या बाजूला आणि नवीन कॅन्डल एक वर घेऊन जाईल. म्हणून सांगितलं की पेशन्स खूप ठेवावे लागतात इथे, नुसतंच वन डायरेक्शन मार्केटचा अभ्यास करून चालत नाही आहे. वन डायरेक्शन व्ह्यूचा अभ्यास करून चालत नाही आहे. हा 70 रुपयापासूनच वर गेला होता, सो परत एकदा या नियर बाय स्टॉप लॉस वाजवायला येईन 70-72ला. ओके, बघा हॅमर बनवला, शूटिंग स्टार बनवला वरच्या बाजूला, डोजी बनवलाय प्रॉपरली असा. चौऱ्याहत्तर 75 आला ना तेव्हाच एंट्री करू शकतो. आता एकदा 77 आला होता, 77 रुपये आला होता, बट एंट्री करण्यासारखी पोझिशन सिच्युएशन वाटली नाही मला, त्यामुळे मी एंट्री केलेली नाही आहे मित्रांनो. ओके, तुमचे काही कमेंट्स आहेत, कुठली एंट्री घेतली आहे का तुम्ही, तुम्हीसुद्धा कळू शकता मला काय व्ह्यू झाला आहे तुमचा. मित्रांनो परत एकदा रिक्वेस्ट आहे तुम्हाला की लाईक करा, सगळ्यांनी लाईक करा, जे कोणी बघत आहात सगळ्यांनी लाईक करा. लाईक्स वाढत नाही आहेत आपले आणि कसं वॉचिंग वॉच तुम्ही बघताय बरोबर की नाही लाईव्ह. फुक एक लाईक करणं तर फुकटमध्येच लाईक असतो,
सो प्लीज तुम्हाला वाटत असेल काहीतरी मदतीचं आहे, काहीतरी कामाची माहिती आहे, सो नक्की लाईक करा. आणि एक कॅन्डल वाटच बघूयात आपण, त्याच्यानंतर इथे रिटेस्ट झाला तरच आपण कॉल साईडची एंट्री घेऊयात, नाहीतर आपली एंट्री होणार नाही, कारण रजिस्टर नियर बायचेच आहेत. बघा मॅक्स टू मॅक्स 780चा इथेच रजिस्टर आहे, सो इथून मला पुट साईडची पण एंट्री मिळू शकते. ओके बघूयात पुट साईडची पण एंट्री मिळू शकते, पण कधी मिळायला पाहिजे, या ही जर कॅन्डल रेडमध्ये क्लोजिंग झाली आता तर. कन्फ्यूज व्ह्यू आहे, साईडवेजचं व्ह्यू आहे इथे. हो खूप खालच्या साईडला न्यायचा प्रयत्न करेल तो, बट सपोर्ट पण ब्रेक करायला नाही पाहिजे त्याने, सपोर्ट ब्रेक केला तरी आपली अपोजिट एंट्री पडू शकते. ओके वेट अँड वॉच, 77 आलेला आहे आता परत एकदा, 78 77, 74 72 रुपयाला तर तो नक्कीच भेटेल आपल्याला. किंवा मग आत्ता एंट्री करून तुम्ही 74 72चा स्टॉप लॉस हिट करू शकता, जिथे लो परत एकदा री एंट्री होईल लोकांची तिथे. बघा वरच्यावर न्यायचा प्रयत्न करतोय, पण प्रीमियम सस्टेन करतोय, प्रीमियम वाढत नाही आहे, बरोबर की नाही? सो अशा केसमध्ये मग समजून जायचं की त्याला प्रीमियम वाढवायचंच नाही आहे. अजून एक अख्खी कॅन्डल जरी मोठी ग्रीन झाली तर तो किती मॅक्स टू मॅक्स 82 83 रुपये जाणार. ओके म्हणजे 2-3 पॉईंटसाठी आपण सस्टेन नाही करू शकत. सो वेट अँड वॉच, एक रिटेस्ट नक्कीच देणार. चालली आहे मार्केटची खटापट तशीच. बँक निफ्टीने पण चांगला रिजेक्शन घेतला आहे आणि रिबाउन्स पण, बट बँक निफ्टीचे एक पर्टिक्युलर लेवल आहे रेजिस्टन्स लेवल, ती ब्रेक झाल्याशिवाय एंट्री नाही आहे. ती एकदा ब्रेक झाली की मग फुल टू फुल 43,900 पर्यंत 44,000 पर्यंत मार्केट आपण डिसाईड करू शकतो. 300 पॉईंटची मार्केटची मुवमेंट बघायला मिळेल आपल्याला बँक निफ्टीमध्ये. वेट अँड वॉच, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. हां तसंही असू शकतो साईडवेज. इंडिया विक्स बघितला तर 10 10.5 रुपयावरती आलाय. आज नवीन नवीन विकली कॅन्डलचा लास्ट डेट आहे, म्हणजे सोमवारपासून नवीन विकली कॅन्डल तयार होईल. सो आजचा साईडवेज पण जाऊ शकतो मार्केट या लेवलमध्ये रेंजमध्ये. रिटेस्ट देणारच तो, रिटेस्ट देऊनच वर जाणार आहे तो. प्रीमियम आपल्याला 74 75च्या रेंजमध्ये नक्कीच बघायला मिळेल. ॲट द मनी, ॲट द मनी 18,800. हां 750 ॲट द मनी आहे, बट त्याच्या नियर गेलं ना 850 आहे, 18,850 म्हणजे ऑलमोस्ट त्याच्या वर निघलं ना आता. सो एक लाईन अजून लाईन क्रॉस केली तर कुठली 850 800 येणार ना. सो तो वाला प्रीमियम आपण ऑब्झर्वेशन करतोय. प्रीमियम वाढत नाही आहे, तुम्हाला वाटतं मार्केट वर जात आहे, बट प्रीमियम वाढत नाही आहे. 89 89 तिथे सस्टेन करतो, सो तिथून एक फॉलोअर्स देण्याचे चान्सेस वाटत आहेत मला. सो वेट अँड वॉच करूयात, परफेक्ट टायमिंगवरती एंट्री घ्यायचा प्रयत्न करूयात. 81 81 81 ओके 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये बघूयात.
एक्याऐंशी ब्याऐंशी सातशे ऐंशीचं पण एक रिजेक्शनच आहे. फाईन निफ्टीने रिटेस्ट केलेला आहे मार्केटला. फाईन निफ्टीमध्ये कॉल घ्यायचं असेल तर घेऊ शकतो. बँक निफ्टीमध्ये बघूयात. बँक निफ्टीने पण नाही तोडलेलं आहे अजून प्रॉपरली. प्रीमियम तिकडे सस्टेन करवतो आहे. शूटिंग स्टार वरच्या साईडला हॅमर तयार झाला आहे. बघूयात, मला वाटतं एक पुट साईडची रॅली भेटेल आपल्याला बघायला, कॉल साईडची न भेटता. चलो, एक चार पाच पॉईंटचा प्रॉफिट काढण्यासाठी आपण 80 रुपयाला एंट्री करू शकतो त्याची, जो की मॅक्स टू मॅक्स जाईल 85 रुपयापर्यंत जाऊ शकतो. मॅक्स टू मॅक्स त्याच्यापेक्षा वर जाण्याचे चान्सेस नाही आहेत त्याचे. एक 2 रुपयाच्या पॉईंटसाठी काय एंट्री करणार, बरोबर का नाही? एक 2 रुपयासाठी काय एंट्री करू शकत नाही आपण. मार्केटची मुवमेंट थोडी फास्ट पाहिजे, जेणेकरून आपल्याला कमीत कमी 10-12 पॉईंट तरी कॅप्चर करता आले पाहिजे, तर ती सिच्युएशन चांगली होऊन जाते मित्रांनो. शेवटचा 1 मिनिट राहिला याच्यामध्ये. पुट साईडची पोझिशन, पुट साईडची पोझिशन ऑब्झर्वेशन करूयात. 18,750 पुट, ₹58 चालू आहे. या कॅन्डलने जर अशी हॅमरमध्ये क्लोजिंग दिली ₹58, पुट 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 कन्फर्मेशन एक राहील, एक कॅन्डल राहिली कन्फर्मेशनची. सो तेवढं बघूया आता आपण आणि लगेच एंट्री करून टाकूयात. 58 रुपयाला सस्टेन करतोय तो प्रीमियम. किंवा मग रिटेस्ट होऊ द्या, रिटेस्ट झाल्यावर ते कॉल साईडची पोझिशन लक्षात घ्या. वेट अँड वॉच करायचं आपल्याला आता. कंटिन्युअसली 3 कॅन्डल ग्रीनमध्ये आहेत. प्रीमियम ऑब्झर्वेशन करूयात मित्रांनो आपण. ओके, मी स्क्रीनशॉट पाठवतोय. 60 रुपयाला गेलेला आहे. 750 पी बँक निफ्टीने रिजेक्शन घेतलं का बघू मला.
हां बँक निफ्टीने रिजेक्शन घ्यायचा प्रयत्न केला आहे. ओके रिटेस्ट झालेला आहे. कॉल साइटची एंट्री वेट एंड वॉच करूयात आपण. बघा रिटेस्ट झालेला आहे. खालच्या साइडला एक ग्रीन कैंडल बघायला मिळाली आपल्याला की लगेच एंट्री करायचा प्रयत्न करूयात आपण. रिटेस्ट झालेली आहे. आपला प्रीमियम कितीला आलाय 18,800 चा. तिथे सस्टेन करतोय तो कमी काय होतच नाहीये. त्याला आपल्याला कितीला 74-72 ला एंट्री करायची होती त्याच्यात, पण तो तिथे सस्टेन करतोय. स्काल्पिंगची एंट्री घेऊन टाकूयात. 80 रुपयाला आपण त्याला एंट्री करू शकतो. 79 चालू आहे आता. ओके ऑलमोस्ट 79. प्रीमियम वाढतच नाही, वाढायलाच तयार नाही आहे. 78 रुपयाला चालू आहे. 79-78. चलो मी एंट्री करतोय. 79 एंट्री पडली आहे माझी. स्क्रीनशॉट पाठवतो मी ग्रुपवरती. तुम्हाला कॉल्स कुठला आहे तो तुम्ही ग्रुपवरतूनच जॉईन करू शकता. SCL थोडंसं लांबचं देऊ शकतो किंवा 75 SCL टाका. SCL आणि टार्गेट असणार आहे तुमचं 85, जास्त नाही आहे कारण मार्केट वाटत नाही आहे मोमेंट देईल लगेचच लगेच. ओके फक्त 5 पॉईंटचं टार्गेट दिलं आहे मी. 85 वर जसा जाईल तो तुमच्या मनाने तुमचे टार्गेट तुमचे प्रॉफिट बुक करू शकता तुम्ही. यस एंट्री ग्रुपवरती पडलेली आहे मित्रांनो. व्हॉट्सअप ग्रुपला एंट्री पडलेली आहे. कोणकोण लाईवला आहेत लाईक करा. कोणी कोणी एंट्री घेतली तेही मला कळवा मित्रांनो. कोणी कोणी एंट्री घेतली आहे. बघा ग्रुपवरती मी पोस्ट केलेला आहे. एंट्री झालेली आहे 18,800 सी साईड. बँक निफ्टीने पण प्रॉपर सस्टेन केलं आहे. सपोर्ट घेतोय बँक निफ्टी पण. बघा वरच्या लेवलला निघलेली आहे. सो त्याच्याच बेसवरती आपण एंट्री घेतली आहे. जास्त टार्गेट नाही आहे आपलं. 75 स्टॉप लॉस. हो एंट्री झाली आहे का तुमची. कितीला झाली आहे. ओके जसं प्रॉफिट कितीचं पाहिजे तुम्हाला. जसं तो 82-85 जाईल एक्झिट करून टाका. हो एक 10 पैसे कमी टाका त्याचे. 74.90 असं टाका. मार्केट ऑर्डर लिमिट लिमिट लिमिटच राहू देते. हां करा. शेवटचे 5 मिनटं चालू आहेत 15 मिनटाच्या कॅन्डलमध्ये. डोजी डोजी करून सस्टेन करत आहेत मार्केट तिथे.
परत एका मार्क एका कॅन्डलने रिटेस्टच दिला, 1 रुपयाने प्रीमियम सस्टेन करत आहे आपला. सेवेंटी सेवन आलेला आहे बघा, 77 74 75 एंट्री घ्यायची होती आपल्याला तशी. एक 2 रुपयामध्येच मायनस प्लस मायनस प्लस करत आहे मार्केट. बट खूप स्ट्रॉंग व्ह्यू बनलेला आहे आपला. सत्तर सत्त्याहत्तर प्रीमियम सस्टेन करत आहे आपला. पंधरा मिनटाची कॅन्डल संपत आलेली आहे, शेवटचे 2 मिनटं बाकी आहे त्याच्यात. वेट एंड वॉच, वेट एंड वॉच. ओके, 76 नियर बाय एंट्री व्हायला पाहिजे होती आपली 74 75. सो 70 स्टॉप लॉस दिला असता, 74 आलेला आहे ऑलमोस्ट. खाली पडलं ना, रिवर्स झालं. वाजला ना तुमचा स्टॉप लॉस. ओके, सेल झालं मग. वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. ओके, 15 मिनटाची टाइम फ्रेम बघूयात आपण. एक रिटेस्ट तो बनत आहे. बँक निफ्टीने सस्टेन केली आहे का लेवल. स्टॉप लॉसच्या नियर आले मित्रांनो. ज्यांना रिस्क घ्यायची नाही एक्झिट करू शकता, ज्यांना ठाम राहायचं आहे ठाम राहू शकता, काही हरकत नाही आहे. कॉल साईडचाच व्ह्यू अजूनसुद्धा 2 रुपयांनी खाली आलं आहे फक्त. येस, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. संपलेली आहे 15 मिनटाची कॅन्डल प्रॉपरली. अशी स्ट्रॉंग सपोर्ट पण तयार झालेला आहे हा. सागर सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. थोडा सस्टेन करेल इथे, ही कॅन्डल सस्टेन करेल थोडासा, आणि नंतर नक्कीच आपल्याला एक चांगला बाउन्स बघायला मिळेल मार्केटमध्ये. सो वेट अँड वॉच. वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. नियर बाय स्टॉप लॉसचा नियर बाय सस्टेन करतो आहे 77 77 रुपये.
ते 5 मिनिटाची जरी कॅन्डल सस्टेन केली त्याने, किंवा ही लेवल ब्रेकआउट झाली डाऊन साईडला की एक्झिट करून टाकायचं, छोटा मोठा लॉस तोडायचा तर भरपूर प्रयत्न करणार। बँक निफ्टी सस्टेन करत आहे सध्या, कुणाकुणाची एंट्री झाली कळू शकता? एक्झॅक्टली आत्ता एंट्री करायला पाहिजे होती आपण 74-75 रेंजला। कुणाकुणाची एंट्री झाली? सर मी एंट्री केली आहे कॉलमध्ये। ओके ओके ओके, सरांची एंट्री झाली आहे 7.9। ओके ओके, अजून कोणकोण आहे ज्यांची एंट्री झाली कळवा मला, एंट्री कुणाकुणाची झाली कळू शकता मला तुम्ही? पंधरा मिनिटाची नवीन कॅन्डल सुरुवात झालेली आहे, बघू शकता इकडे। सो ही 5 मिनिटाची इथे सस्टेन करेल कॅन्डल, नवीन एक 5 मिनिटाची ओपन झाली ती बाउन्स बॅक होईल। सो वेट अँड वॉच। हो खालचा साईडचा डाऊन साईडचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे हा, एक दोन कॅन्डल इथे सस्टेन करवेल तो, दोन कॅन्डल सस्टेन करायचा प्लॅन करेल फक्त, एवढंच मार्केट करू शकतं। दोन पॉईंटचा स्टॉप लॉस झालेला आहे बघू शकता। सो ज्याला वाटत असेल एक्झिट करायचं एक्झिट करू शकता, थांबायचं आहे सस्टेन करायचं आहे तर करू शकता सस्टेनसुद्धा। सेलरला ट्रॅप करण्यासाठी मार्केटने हा असा पूर्ण व्ह्यू बनवलेला आहे। फोन बघू ना, हां ठीक आहे सर, एक्झिट केलं ना, हां ओके। 73 पर्यंत बघूया ब्रेकडाऊन दिलं आहे का त्याने। हो हां या 9 वाजता ओके परफेक्टली इन्वर्टेड हॅमर कॅन्डलनी ओपनिंगलाच लो ब्रेक केलेला आहे। या कॅन्डल जर रिव्हर्स फिरून जर खालचा लो ब्रेक केला सो आपण एक्झिट होऊन जाऊ। 75 रुपयाला अजूनही चालू आहे, स्टॉपलॉस हिट करू शकता तुम्हाला जर वाटत असेल तर। ऑलमोस्ट आपल्या सपोर्ट लेवलवरती सपोर्ट घेतो आहे। ओके शार्प अशी ग्रीन कॅन्डल पण ओपन होत आहे। वेट अँड वॉच, वेट अँड वॉच, शेवटचे 4 मिनिटं बाकी त्याच्यामध्ये। ही
कैंडल ग्रीन मध्ये जर सस्टेन के लिए तर खूप चांगल्या पद्धतीचा बाउंस बघायला मिळाला आपल्याला। इथे जो हॅमर मिळाला त्याचं कन्फर्मेशन नव्हतं मिळालं आपल्याला, बट नंतरचे कैंडल खूप शार्प फॉल दिली। चालेल, एक्झिट होऊ शकता मित्रांनो, 72-73 चालला एक्झिट होऊ शकता, सस्टेन करणार नाही आहे तो। आता बँक निफ्टीने पण थोडंसं लेवल क्रॉस करताना दिसत आहे आपल्याला। बघू शकताय रिजेक्शनच्या लेवलला। सस्टेन तर करायलाच पाहिजे इथे, आणि मॅक्स टू मॅक्स इथपर्यंत इथूनच बाउन्स यायला पाहिजे। बट ही कॅन्डल ग्रीन व्हायला पाहिजे आपली प्रॉपरली। पर्यंत आलं आहे एस एल हीट, एक्झिट, जास्त थांबायची गरज नाही आहे। SL हीट जास्त वेळ थांबू शकत नाही, ब्रेक डाऊन दिलेलं आहे, तोडलेलं आहे, बघू शकता इकडे 70 पर्यंत आलं आहे। पाच सहा पॉईंटसाठी एक रिस्क घेतली होती आणि बरोबर ते आपलं स्टॉपलॉससुद्धा वाजवायला आलेले आहेत त्याच लेवलवरती। प्रॉपर कॅन्डल सस्टेन करायचा बेत आहे मार्केटचा, पूर्ण 15 मिनटं खालच्या साईडला सस्टेन करायचा बेत आहे। बट हे जे काय आपण वर्ल्ड मार्केट बघितले, शार्पली अपसाईडचं मार्केट आहे मित्रांनो, वरच जाणार। हा जो काही हॅमर झाला आहे बघू शकता, डब्ल्यू पॅटर्न झाला आहे, त्याचं रिटेस्ट बघू शकता, रिटेस्ट त्याचं केलेलं आहे मार्केटने। सो वेट अँड वॉच, नवीन एंट्री कशी काय मिळेल आपल्याला। फॉलमध्येच एक्झिट करून टाकू, एंट्रीच घेतली नाही। हो, 4-5 पॉईंटचाच होता, बरं झालं एंट्री नाही घेतले। वेट अँड वॉच, कुणाकुणाची एंट्री झाली आहे। 70 वरती आला आहे बघा, स्टॉप लॉस 75 दिलता, पण 4 पॉईंटचाच एक्झिट करून टाका। इथे जर सस्टेन केलं तर परत एकदा एंट्री घेऊयात आपण। वेट अँड वॉच, इथून असं सस्टेन करून एक बाउन्स बघायला मिळू शकतं आपल्याला। शेवटचे 5 मिनिटं राहिलेत कॅन्डलमध्ये। ही 5 मिनिटाची ग्रीनमध्ये एंट्री झाली, संपला तर तिथं कॉल साईडची एंट्री घेऊ शकतो। 800 पर्यंत टार्गेट ठेवूयात। जबरदस्त सपोर्टवरनं बाउन्स बघायला मिळतो आपल्याला। ही ग्रीन कॅन्डल शार्पली वर जाऊ शकते,
हाय तोडण्यासाठी. यस, परफेक्टली चालली आहे. तशीच प्रीमियम थोडासा इन्क्रीज होतोय. ह्या कॅन्डलनी कन्फर्मेशन दिलं ना तर आपण एंट्री घेऊयात कॉल साईडची, परत एकदा री एंट्री करूयात त्याच्यामध्येच. 72 71 72 चालू आहे प्रीमियम त्याचा. बाकी पूर्ण हाय दिल तो 71 72 ला एंट्री करू शकता तुम्ही. परत आता 85 टार्गेट ठेवायचंय. प्रॉपर अशी सस्टेन करत नाहीये कॅन्डल. शेवटचे 2 मिनटं बाकी आहेत त्याच्यात. 71 72 73 रुपयाला सस्टेन प्रीमियम. प्रेशर बाहेरचं खूप आहे, पण कालपासून पण बघत होतो आपण, बाहेर लोकांचंच प्रेशर जास्त आहे. ओके, जबरदस्त बाउन्स बघायला मिळाला आपल्याला. यस, बघितलंय मित्रांनो आपण. फक्त एंट्री थोडी चुकीच्या लेवलला आली आपली. एंट्री व्हायला पाहिजे होती आपली परफेक्टली 74 75 लाच. सो आत्ता तो जाईल 85 पर्यंतचा व्ह्यू आहे आपला. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. अठ्ठ्याऐंशी गेलाय. झाली एंट्री परफेक्टली. 88 85 पर्यंतचं टार्गेट आहे मित्रांनो. रिटेस्टलाच एंट्री झालेली आहे आपली परफेक्टली. कुणी कुणी आहेत अजूनही मला कमेंट्स करा, कमेंट्स करा. एस एल हीट. ओके, यस यस. एंट्री 73 74 ला एंट्री बसायला पाहिजे होती आपली, तेच बोलत होतो मी. बट कंडिशन अशी झाली इथं सस्टेन करत होतं मार्केट. सो आपण एंट्री अर्ली एंट्री झाली आपली. स्टॉप लॉस सुद्धा 1 4 पॉईंटचा वाजवलेला आहे आपण. ओके, सो री एंट्री अवॉइड करा, वेट अँड वॉच करा. वरच्या साईडला जाणारे मार्केट 18 800 पर्यंत तरी व्ह्यू आहे आपला. सो तिथपर्यंत नक्कीच एक बाउन्स बॅक घेईल. ओके, बट नवीन एंट्री प्लॅन नका करू. नवीन एंट्री ह्याच्यावर निघलं, डे हाय क्रॉस झाला की नवीन एंट्री घ्या तुम्ही. लगेचच नवीन एंट्री टाकू नका. ऑलमोस्ट तो 80 रुपये गेलाय बघा. कॉल साईडचाच व्ह्यू होता आपला, फक्त एंट्री थोडीशी रॉंग साईडला पडली. आत्ता म्हणजे 80 रुपयाला एंट्री पडलेली आहे आपली अशा पद्धतीने. सो मॅक्स टू मॅक्स 85 रुपयाचं टार्गेट आहे. री एंट्री करायचं असेल तरी थोडा व्यवस्थित विचार करून एंट्री करा. 400 500 लॉस झाला आहे, काही गोष्ट मोठी नाही आहे.
कधीही कवर होईल, बट री एंट्री करून 4 वेळा एंट्री करून परत साईडवेजमध्ये मार्केट गेलं तर ते लॉसेसच बघावे लागतात आपल्याला. ओके जबरदस्त असं मार्केटची मुवमेंट आहे, वोलाटाईल मार्केटची मुवमेंट आहे. कॉलवाल्यांचे पण स्टॉप लॉस वाजवले, ज्यांनी ज्यांनी पुटचा एंट्री घेतला पुटवाल्यांचे पण स्टॉप लॉस वाजवले. 4-5 पॉईंटच्या एंट्रीमध्ये काय एंट्री घेणार, बरोबर का नाही? सो मी पण एंट्री द्यायचं अवॉइडच करत होतो, बट सिच्युएशन दिसली सो तशी एंट्री ॲड केलेली होती. डे आहे तोडेल नाही तोडेल माहिती नाही, साईडवेज पण जाऊ शकतं इथून मार्केट, म्हणूनच म्हणलं नवीन एंट्री जे आहे हे तोडल्यावर द्या. डे हाय तोडला तर एंट्री घेऊ शकता तुम्ही नवीन एंट्री, तोपर्यंत अवॉइड करा नवीन एंट्री घ्यायचं. कोणी कोणी होल्ड केली आहे, काय झालं, काय सिच्युएशन आहे कळवा मला, कमेंट्स करा मित्रांनो. मी प्रयत्न करतो आहे 85 पर्यंत थांबायचा, 80 वरती आहे आता, 79 चालू आहे प्रीमियम, 80-79, बट जाईल नाही जाईल गॅरंटी नाही आहे, तरीसुद्धा मी पेशन्स ठेवलेत थोडेफार. मार्केटचे मूव्ह तर खूप स्पीडली दिसते मला, बट ठीक आहे, जे जे आहे ते आहे. कारण खालच्या साईडला एक बघू शकता रेड कॅन्डलला एंगल्प केलं पूर्णपणे, कॅन्डलनी मारोबुजो कॅन्डल तयार केली, एंगल्प केलं, सो पुढच्या अजून 2 ते 3 कॅन्डल वरच्या साईडला सस्टेन तरी करायला पाहिजे, ॲटलीस्ट वर गेल्या नाहीत चालतील पण वरच्या साईडला सस्टेन करतील. प्रीमियम डिके होत आहे तसाही, बघूयात काय होऊ शकतं. म्हणूनच नवीन एंट्री नका करू, छोटा मोठा स्टॉप लॉस वाजला तरी चांगली गोष्ट आहे, स्टॉप लॉससुद्धा आपल्या स्टडीचाच पार्ट असतात, काही हरकत नाही आहे. मार्केटची वोलाटाईल सिच्युएशन असते, जबरदस्त जसा रिटेस्ट सांगितला होता एक्झॅक्टली तोच रिटेस्ट आलेला आहे. बघा मार्केट वर जाणार, रिटेस्ट करणार, मग बाउन्स घेणार, सो एक्झॅक्टली तीच कंडिशन. आणि 15 मिनटाच्या पॅटर्नमध्ये पण बघू शकता हॅमर बनलेलं आहे प्रॉपरली, सो ॲटलीस्ट 85-90 पर्यंत तो जायला पाहिजे प्रीमियम. री एंट्री तेव्हाच घ्या जेव्हा डे हाय ब्रेक होईल, डे हाय ब्रेक झाला ना तर त्याच प्रीमियममध्ये एंट्री घेऊ शकता, भले तो 81-82 रुपयाला लागेल तुम्हाला प्रीमियम, पण डे आहे ब्रेक झाला तेव्हाच एंट्री घ्या तुम्ही. संपलेली एक कॅन्डल 5 मिनिटाची संपत आहे. बँक निफ्टी यांनी अजूनही ब्रेकआउट दिलेले नाही आहेत, बघू शकतो आपण इकडे. बँक निफ्टी बँक निफ्टीने पण वरच्या साईडला ब्रेकआउट दिले, बघू शकता वरच्या साईडला सस्टेन करते मार्केट. फाईन निफ्टीचं बघूयात, फाईन निफ्टी ऑलमोस्ट वर गेली आहे, बघू शकता फाईन निफ्टीमध्ये सुद्धा एंट्री घेऊ शकता असं सांगितलं होतं. फाईन निफ्टीसुद्धा ऑलमोस्ट वरच्या लेवलला गेलेली आहे, खूप शार्पली बायर्स ॲक्टिवेट झाले. सो 85-90 पर्यंत प्रीमियम जाऊ शकतो, कुणाकुणाची एंट्री असेल तर होल्ड करा, SL वाजला असेल तरी चालेल काही हरकत नाही आहे. ओके 4-5 पॉईंटचा SL वाजला असेल तरी पण काही हरकत नाही आहे. कुणाकुणाची एंट्री होल्ड आहे कळवा मला, कमेंट्स करा, मी कमेंट्स वाचत आहे. सो सगळ्यांनी कमेंट करा कुणाकुणाची एंट्री होल्ड आहे किंवा काय प्लॅन आहे तुमचा. ओके सो वेट अँड वॉच, माझा तरी अपसाईडचा व्ह्यू आहे पूर्णपणे, बट वेट अँड वॉच. म्हणूनच सांगितलं की नवीन एंट्री थोडीशी अवॉइड करा जोपर्यंत तो डे हाय क्रॉस करत नाही.
प्रीमियम तिथे सस्टेन करतो 80 78 80 79 78 बघा प्रॉपरली असं रिटेस्ट सुद्धा झालं मार्केटचा नवीन हाय असू शकतो 18,800 पर्यंतचा जिथे की काल गेलं होतं बट वेट अँड वॉच पेशन्स खूप ठेवावं लागतात मार्केटमध्ये नुसतं आत्ता एंट्री घेतली आणि लगेच मार्केट वर गेलं असं होत नाही कधी बँक निफ्टीमध्ये रिटेस्ट करते कॅन्डल फाईन निफ्टीमध्ये ऑलमोस्ट रेजिस्टन्सच्या नियर बाय पोहोचलेले एक कॅन्डल वर गेली तर रेजिस्टन्सला टच करेल तो निफ्टीच्या केसमध्ये अजून वरचं टार्गेट आहे यस डे हाय तोडायच्या भेटतात पण प्रीमियम अजून वाढवत नाही आहे 78 रुपयालाच आहे सो तो 85 रुपयापर्यंत जाईल मॅक्स टू मॅक्स 85 ते 90 रुपयापर्यंत जाईल बट आता खूपच सस्टेन करतो आहे तो रिस्की कारभार आहे पूर्ण स्टॉप लॉस जरी लावायचा म्हटलं 70 रुपयापर्यंत स्टॉप लॉस लावावं लागेल परत एकदा अशा पद्धतीने ओके 70 रुपयाच्या खाली पण नाही लावता खूप घाबरवलं होतं त्या मार्केटच्या पोझिशनमध्ये यस येत आहे स्पीड पकडत आहे मार्केट अपसाईडचे मुवमेंट परफेक्ट टायमिंगला एंट्री पडली नाही आपली मित्रांनो नाहीतर मी म्हणजे आधीही बोलत होतो की 70-72 रुपयाला एंट्री पडायला पाहिजे होती आपली सो थोडीशी लेट एंट्री झाली आपली आधी अर्ली एंट्री झाली 79 78 78 रुपयालाच आपण एंट्री केली होती त्याच्यामुळे आत्ता आत्ताही मार्केट तिथेच आहे म्हणजे ॲज इक्वल असलो असतो आपण पण होतं असं शेवटी मार्केट आहे ओके चान्सेस कमी वाटत आहेत मला ज्याची ज्याची होल्ड आहे चान्सेस कमी वाटत आहेत कारण बऱ्याच साऱ्या कॅन्डल्स इथे सस्टेन करतायत बट ब्रेकआउट किंवा ब्रेक तोडून कोण वर गेलं नाही आहे त्यातल्या आता एक हॅमर शूटिंग स्टार बनतो आहे शेवटचा एक मिनिट राहिला आहे तिथे सगळ्यात डोजी डोजी कॅन्डल याच कॅन्डलनी तोडून ब्रेकआउट करून वर जायला पाहिजे होतं मार्केटला बट असं होत नाही आहे मित्रांनो प्रीमियम खूप शार्प उतरवायचा प्रयत्न केला आहे त्याने साईडवेज मार्केट असेल तर परत एकदा रिजेक्शन घेईल तो बट वेट अँड वॉच बघूयात काय मार्केटचा व्ह्यू आहे तोडायला पाहिजे होतं शार्पली आत्तापर्यंत हायर आहे द्यायला पाहिजे होता बट साईडवेज सस्टेन करत आहे बघा मारोबुझो एंगलपिंग केल्याचे फायदे असतात कन्फर्मेशनच्या कॅन्डलला एंट्री तिथून 3 कॅन्डल वर जात असतात सो ही तिसरी कॅन्डल आहे वेट अँड वॉच करू आपण तिसऱ्या कॅन्डलपर्यंतचं 2 कॅन्डल तर ऑलमोस्ट डोजी डोजी दिल्या आहेत त्याने तिसरी कॅन्डल फायनली कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळेल चान्सेस थोडेसे कमीच दिसत आहेत खूप म्हणजे खूप कमी चान्सेस आहेत बँक निफ्टी फाईन निफ्टी टोके सगळे सस्टेन करत आहेत
ऑलमोस्ट 80 पॉइंट, 120 पॉइंट, 200-250 पॉइंट बघू शकता इकडे ऑलमोस्ट प्लसमध्ये आहेत. तर थोडेसे बाउन्स घेताना सुद्धा सस्टेन करून बाउन्स घेईल किंवा फॉल द्यायचा असेल तर फॉल कंटिन्युअसली करू शकतो तो. बट फॉलचे चान्सेस वाटत नाही आहेत, मार्केट वरच जाईल. आत्ता प्रीमियम वाढायला सुरुवात झाली आहे, 81-82 गेला मॅक्स टू मॅक्स. कुणाचा होल्ड असेल कॉल कळवा मला. डब्ल्यू पॅटर्न आपला डब्ल्यू पॅटर्न चाललेला आहे, चालत आहे. यस, टार्गेट जवळच आहे आपलं 800. सो अजून एक 20 पॉईंटची मुवमेंट आहे बस एवढं, त्यापेक्षा जास्त काही नाही आहे. परफेक्टली डब्ल्यू पॅटर्न कंप्लीट. चलो 83 ला एक्झिट एक्झिट. अजून जाईल एक कॅन्डल वर, डब्ल्यू पॅटर्न पण तोडायच्या बेतात, बट लगेच जाईल याची गॅरंटी नाही आहे मित्रांनो. कारण बघा 10:30 वाजले, मार्केट ऑलरेडी 90 पॉईंट प्लसमध्ये आहे. आलं लक्षात? ओके, सो म्हणजे मार्केटची नॉर्मल मुवमेंटच असते 120-150 पॉईंटची. एक्झिट झालं, ओके. करून टाका बुक, करून टाका. 83 चालू आहे ना, खालचा वाला घेतला होता. ओके चालेल, ठीक आहे. एक छोटा मोठा प्रॉफिट बुक करा, नवीन एंट्री भेटली तर आपण नवीन एंटर करूयात. बट ऑलमोस्ट आता झालेला आहे बघू शकता, 85 पर्यंत गेला आहे तो. 83-84 लाच एक्झिट झाला आहे माझा. ओके बघा, 85 पर्यंत गेला आहे तो, बट मित्रांनो लेट गेला त्याच्यामुळे स्टॉप लॉस आपले हिट होऊन नंतर लेट गेलेला आहे तो प्रीमियम 85 पर्यंत. शहाऐंशीचा हाय दिला होता आत्ताच त्याने अशा पद्धतीने, बट तुमचे स्टॉप लॉस वाजले. आता म्हणजे कसं आहे, त्या गोष्टीला आपण काही बोलू शकत नाही. रिस्क रिवॉर्ड सगळ्या गोष्टी मेंटेन करूनच आपल्याला एंट्री एक्झिट करावं लागतं. ओके, मी माझ्या परीने द्यायचा प्रयत्न केला आहे, बट कसं आहे जास्त रिस्क पण घेऊ शकत नाही आपण. शहाऐंशीचा त्याने हायर आहे दिला होता बस तेवढंच. ओके, जबरदस्त मोमेंट होती. काही क्वेश्चन काही डाउट्स असतील तर कमेंट्स करू शकता तुम्ही. बघा 5 पॉईंटसाठी 5 पॉईंटची रिस्क घेतली आपण असं म्हणू शकता, पण कंडिशन अशी झाली रिस्क वाढत होती, वाढतच चालली होती रिस्क. सो त्याच्यामुळे मी SL हिट आणि एक्झिटचे पोझिशन दिले होते तुम्हाला. सत्तरपर्यंत येऊन गेला, 69 येऊन गेला. सो उगाचच किती रिस्क वाढवणार. आपली एंट्री पण थोडी हाय लेवलला झाली होती बघू शकता इकडे, डायरेक्ट 80 रुपयाची एंट्री झाली होती, 75 स्टॉप लॉस. सो 70 पण खाली जायला लागला म्हणजे थोडी हाय रिस्क झाली ना. 10-10 पॉईंटची रिस्क कुठे उचलणार 5 पॉईंटसाठी, बरोबर का नाही? सो त्याच्यामुळे आणि पुटची पण पोझिशन एवढी कन्फर्म वाटत नव्हती आपल्याला, पुटची पोझिशन पण कन्फर्म वाटत नव्हती. ओके, आता हा एक रिजेक्शन आहे आपला 18,795 90 म्हणून. प्रीमियम इथं डिके करत असतो, लगेच म्हणजे एकदा गेला ना मार्केट सुटलं ना की पटापट मार्केटने टार्गेटपर्यंत जायला पाहिजे. नाही तर आता इथे जरी सस्टेन केलं, इथपर्यंत जरी 800 जाऊन जरी सस्टेन केलं मार्केट, तरी पण 86-85 रुपयेच प्रीमियम असणार आहे. प्रीमियम जास्त वाढणार नाही आहे तुमचा. ओके, सो अशा पद्धतीने असू शकतो व्ह्यू. कोणी कोणी एंट्री होते, होल्ड होती कोणाकोणाची? SL टार्गेट हिट, बरोबर सर, बरोबर. हा नाही, किस्सा तोच झालेला आहे. 8:30 टार्गेट रखता हो, 8:30 टार्गेट
रखूँ रखा है, लॉस हो गया था सर मेरा, तो अभी छोटा प्रीमियम लिया 7.60 चा। अरे बाप रे, एवढे लांबचे प्रीमियम नका उचलू, खूप लांबचे प्रीमियम झाले हे। ओके, 7 रुपये म्हणजे काहीच उरलं नाही त्याच्यात। ट्रॅप ट्रॅपवाले प्रीमियम असतात ते 7 रुपये, 8 रुपये, 10 रुपये, ते प्रीमियम घ्यायचे नाही आहेत आपल्याला। डे आय 82 चा गेला होता त्याचा, डे आय 86 पर्यंत गेला होता त्याचा, आत्ता 86 चा गेला आहे। बघा टार्गेट म्हणजे दोन्ही हिट केलं त्याने, आधी स्टॉपलॉस एस एल हिट केला आपला, त्याच्यानंतर टार्गेटपर्यंत गेलं। ओके, 74-75 ची बाईंग झाली असती ही, या रिटेस्टमध्ये आपली बाईंग झाली असती इथे कुठेतरी खालच्या साईडला, तर खूप चांगल्या पद्धतीचा आत्ता 74 पासून 85 पर्यंत 10 पॉईंटचं प्रॉफिट निघलं असतं आपलं। बट इथं बराच वेळ सस्टेन केलं मार्केट, म्हणून एक जबरदस्ती एंट्री घेतली होती आपण। जबरदस्ती एंट्री म्हणण्यापेक्षा व्ह्यू तोच होता आपला अपसाईडचा, बट एंट्री जबरदस्त होती आपली, जबरदस्तीने एंट्री घेतलेली। छोटा मोठा प्रॉफिट मी पण बुक केला आहे आणि आता एक्झिट करून टाकलं। सो काही डाऊट्स असतील तुमचे विचारू शकता मला कशा पद्धतीने। आत्ताही 84 तिथेच खेळतो आणि मी तिथेच एक्झिट झालेला आहे। प्रॉफिट, यस, काही हरकत नाही आहे, छोटा मोठा प्रॉफिट बुक झाला आहे। सो आता वेट अँड वॉच, आता कुठलीही एंट्री नको, काही वेळ थांबूया आपण, बघूयात मार्केटचं काय डायरेक्शन आहे। एवढी स्लो मुवमेंट येते आणि मला सांगायचं म्हणजे, एक बघा, बँक निफ्टी ऑलमोस्ट 300 पॉईंट प्लसमध्ये, फाईन निफ्टीसुद्धा 150 पॉईंट प्लसमध्ये, निफ्टीसुद्धा 100 पॉईंट प्लसमध्ये, आणि टायमिंग किती झालं आहे तर जस्ट 10:30 वाजले, 10:30 वाजता 100 100 पॉईंट प्लसमध्ये मार्केट आलं आहे। ओके, सो आता कुठे जाणार मग? सो आता थोडा वेळ सस्टेन करणार, रेस्ट घेणार, मग एक चांगल्या पद्धतीने फॉल तरी देईल, नाहीतर अपसाईडला जर हायर आहे तोडलाच कालचा। ओके, 800 चा हायर आहे बघू शकता, तो जर ब्रेक केलाच तर मार्केट खूप शार्पली अपसुद्धा जाण्याचे चान्सेस आहेत, वर जाण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो। काल एक ग्रुपमध्ये पोस्ट करायचं होतं मला ग्राफ, मी पोस्ट करू शकलो नाही, परत एकदा पोस्ट करतो तो वाला ग्राफ, की ज्यामध्ये तुम्हाला एक कंपनी आहे आपली, कंपनीने ब्रेकआउटसुद्धा दिलेला आहे आणि याचं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे। आवरो फार्मा म्हणून आहे, त्याचं नवीन एंट्री होईल आणि याचं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे। ओके, आवरो फार्मा, बघू शकता एंट्री एक्झिट स्टॉप लॉस टार्गेट सगळे दिलेले आहेत मित्रांनो। होल्डिंग करायची असेल तर करू शकता, चांगला रिवॉर्ड रेशो आहे, 200 पॉईंटचं प्रॉफिट मिळणार आहे याच्यात, 26 पॉईंटची रिस्क आहे, ऑलमोस्ट 1:10चा रेशो आहे, 1:10चा रेशो आहे, 1:9, 1:10चा रेशो आहे। कुणाला एंट्री करायची तर करू शकता, ग्रुपवरती मी पोस्ट केलेला आहे तो ग्राफ। त्याच्यानंतर HBEचा जो होता त्याचं आपलं टार्गेट कंप्लीट झालं आहे, टार्गेट कंप्लीट HBEचं पण बघूयात, ग्राफ बघूयात आपण। मार्केटमध्ये सध्या मुवमेंट नाही आहे, मित्रांनो कधी कधी पॅनिक सिच्युएशन असतात, कधी ठाम राहिलं पाहिजे आपल्या व्ह्यूवरती आणि कधी एक्झिट व्हायला पाहिजे। सो ह्या आपण खूप मोठ्या गोष्टी आहेत, एक्सपिरियन्सनुसार कळत जातील ते। छोटे मोठे लॉस झाले असेल तर उगाचच वाईट नका वाटून घेऊ, किंवा प्रॉफिट पण त्याच लेवलचे होत असतात। सो त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, बघा तुम्ही जेवढं मार्केटला, शेअर मार्केटला सिरियस घेतलं तेवढं तुम्ही लॉसेस घेत जाणार। सो शेअर मार्केटला एवढं सिरियस नका घेऊ, नॉर्मली जसं तुम्ही एखादा गेम वगैरे खेळता तशा पद्धतीने ट्रीट करायचं, तर तुम्हाला कळतं की शेअर मार्केट म्हणजे की बाबा एक 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 प्रोबॅबिलिटीचा गेम आहे पूर्णपणे, एक प्रोबॅबिलिटी कशा पद्धतीने असू शकते तेवढंच, बरोबर की नाही?
सो तिथे असंच होईल तसंच होईल फिक्स होईल असं काही नसतं, बरोबर की नाही? सो एक प्रोबॅबिलिटी एक आपण वर्तवतो की असं होऊ शकतं, शक्यता अशा आहेत, बरोबर? सो ते शक्यता चालतात. बघा आज टार्गेट कंप्लीट केलं 150, आपण इथे एंट्री दिली होती 92 रुपयाला आणि 150 टार्गेट, 92 एंट्री 150 टार्गेट, असं एवढं जरी बोललं तुम्ही बघितलं तरी ऑलमोस्ट 50% रिटर्न त्याने दिलेले आहेत. एंट्री कधी होती? एंट्री 27 मार्च 2023ला, 27 ते आत्ता 15 दिवसात, 15 ते 20 दिवसात त्याने टार्गेट पण कंप्लीट केलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने काय, जेवढं तुम्ही सिरियसली घेता मार्केटला तुम्हाला वाटतं की मार्केट मला कळायला लागलं, बट नाही, मार्केट तुम्हाला ट्रॅप करत असतं. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं ट्रेडिंग, ट्रेडिंगच्या बाबतीत काय करायला पाहिजे आपल्याला, एकदम सिंपल आणि परफेक्ट व्ह्यूनीच एंट्री करायला पाहिजे, स्टॉप लॉस घ्यायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी. स्टॉप लॉससुद्धा एक स्टडीचेच पार्ट आहेत, असं काही वेगळी गोष्ट नाही आहे. असं कोणच नाही आहे शेअर मार्केटमध्ये जो स्टॉप लॉस उडवत नाही, स्टॉप लॉस घेत नाही आहे. बट कुठे थांब राहायचं, कुठे एक्झिट करायचं, बघा एक्झिटची सिच्युएशन पण मी तेव्हाच दिली की एक्झिट करून टाका, 85 गेला त्याच्यावर जाणार नाही आता तो, आता परत 81 रुपयावरती आला तो. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल आणि सोप्या पद्धतीने एंट्रीज घ्यायच्यात बस. आता अजून वर जाऊ शकतो पण रिटेस्ट करून कधी वर जाईल काय माहीत नाही. ऑलमोस्ट त्याने आता परत एक हॅमर बनवलेला आहे बघा वरच्या साईडला, शूटिंग स्टार. बँक निफ्टी सपोर्ट करते नाही करते बघूयात, नाही करत आहे सपोर्ट, डाऊन साईडलाच फॉलचे चान्सेस बनवले आहेत बघू शकता इकडे फॉल साईडचे चान्सेस. बँक निफ्टीने एक ट्रेंड लाईनचा झोन तयार केला, अप ट्रेंड सुरू केलेला आहे बँक निफ्टीने, बघू शकतो अशा पद्धतीने. बट ही जी सपोर्टिंगची लेवल आहे तीच सपोर्ट लेवल आहे आपली, ती जर डाऊन साईडला ब्रेक केली आपण पुट साईडची एंट्री प्लॅन करूयात. बट मला वाटत नाही उगाच 4 वेळा एंट्री घ्यायला पाहिजेत, सकाळी सकाळी थोडाफार प्रॉफिट निघाला बस आहे, सफिशियंट आहे. किंवा एक छोटा मोठा लॉस झाला ते पण सफिशियंट आहे, बस आहे, दुपारी फायनल एखादी एंट्री भेटेल. बघा काही अर्थ उरत नाही अशा मार्केटला, म्हणजे 2 कॅन्डल खाली 1 कॅन्डल वर, सो काय काय अर्थ काढणार तुम्ही मार्केटचं, मार्केटला कुठे जायचं आहे? ओके, अशा सिच्युएशनमध्ये आणि अशा मार्केटमध्ये काय होत असतो की ट्रॅप होत असतो, मार्केट सगळ्यांना गंडवत असतात. मी देताना एवढं सांगितलं की फक्त 5 पॉईंटची एंट्री असू शकते, त्यापेक्षा जास्त नाही आहे, नाही तर ऑलमोस्ट आपले 15 पॉईंट 20 पॉईंटचे टार्गेट असतातच, मोठे मोठे टार्गेट असतात आपले. बट आज देतानाच सांगितलं होतं की 4 ते 5 पॉईंटची प्रॉफिटची रिस्क आहे, सो तिथे अशा पद्धतीने एंट्री करायला. काल मी बोला एक्सपिरियन्स कळू शकता तुमचा, कमेंट्स करा मित्रांनो काय वाटतं, कमेंट्स करा मला. ओके, जबरदस्त सर, जबरदस्त. त्या गोष्टी त्या सिच्युएशन होतच असतात सर, है की नाही? मार्केट आहे शेवटी, शेवटी मार्केट आहे, मार्केट काय करत असतं तुम्हाला, बघा नको तेव्हा देतं, म्हणजे ज्यावेळेस तुमचे 1 लॉट 2 लॉट जेव्हा मार्केटला सिरियस नाही घेत त्यावेळेस बरोबर मार्केट चालतं, आणि ज्यावेळेस मार्केटला खूप सिरियस होऊन जास्त मोठी रिस्क घ्यायचे प्रयत्न करता तुम्ही, त्यावेळेस बरोबर मार्केट तुम्हाला ट्रॅप करतं, आलं लक्षात? सो हे मार्केटचा म्हणजे मार्केटचं काय म्हणतात ते, अशा पद्धतीने मार्केटचा व्ह्यूच आहे तो, मार्केट ट्रॅप करायलाच बसलं तुम्हाला. तुम्हाला वाटतं की तुम्ही बाहेर चाललं, अक्षय सर, ओके सर, निफ्टी अजून वर जाऊ शकतो शकून निफ्टी, ओके, ॲज पर NSE डेटा, ॲज पर NSE डेटा, ॲज पर ओपन इंटरेस्ट मार्केटला वरच जाणं आहे. माझा मागच्या आठवड्यापासून पूर्ण व्ह्यू आहे, 18,800 मार्केट जाणार आहे. आज वीकचा लास्ट डे आहे, बघू शकता वीकचा लास्ट डे आहे आज, मी तुम्हाला तो ग्राफसुद्धा दाखवतो. बट हे जे बँक निफ्टी जो आहे ना सस्टेन करत नाही आहे सर, हे बघा माझा वीकचा व्ह्यूच होता अपसाईडचा, कुठपर्यंतचा व्ह्यू आहे माझा 18,800 बघू शकता, इथपर्यंतचा या वीकचा व्ह्यू होता माझा 18,900, 880 किंवा 900 व्ह्यू होता माझा. बट कालचा जो काय फॉल आला तो एक, आणि हे बघा कुठलं बँक निफ्टी आणि फाईन निफ्टी हे दोघं तर बिलकुल सपोर्ट करत नाही, ॲटलिस्ट थोडीशी तरी ग्रीनमध्ये कॅन्डल असायला पाहिजे होती,
44 500 पर्यंत तरी मार्केट असायला पाहिजे होतं आत्ता, कुणाचं बँक निफ्टीचं, तर निफ्टीने 18,800 900 क्रॉस केला असता. बट निफ्टी आणि फाईन निफ्टी हे दोघंही सस्टेन करत आहेत, डोजी डोजीच कॅन्डल करत आहेत. बघा म्हणजे निफ्टीला तर वर जायचं आहे, बघा निफ्टीची किती ग्रीन कॅन्डल आहे मोठी, निफ्टीला तर वरच जायचं आहे. बट बँक निफ्टी आणि फाईन निफ्टी हे दोघंही सपोर्ट करत नाही, सस्टेन करत नाही आहेत. सब इंडेक्स आहेत दोघेही, सब इंडेक्समध्ये नाही नाही म्हटलं तर बँक निफ्टीमधल्या ज्या 12 बँका आहेत ते सुद्धा निफ्टीमध्ये इन्क्लूड होतात. सो या 12 बँका चांगला परफॉर्मन्स करत नाही म्हणजे निफ्टी कसं काय परफॉर्मन्स करेल चांगला. त्याच्यामुळेच कंडिशन अशी झाली आहे की मार्केट ट्रॅप झोनमध्ये अडकवलं आहे. ट्रॅप हे साईडवेज जास्त ट्रॅप झोन म्हणतो याला मी. सो साईडवेजमध्ये ट्रॅप झोनमध्ये मार्केटला अडकवलं आहे फाईन निफ्टी आणि बँक निफ्टीने सुद्धा. बँक निफ्टीमध्ये आणि फाईन निफ्टीमध्ये कोणच प्रॉफिट काढत नाही आहे. मागचे 8 दिवस झाले टोटल जे काढले असतील प्रॉफिट ते निफ्टीमध्येच निघलेत, नाहीतर फाईन निफ्टी आणि बँक निफ्टीने लॉसेसच दिले आहेत आपल्याला. ओके, सो अशा पद्धतीने माझा व्ह्यू आपचाच आहे. 18,800 आज शेवटचा दिवस बघू शकता, 4 घंटे बाकी आहेत. 4 घंट्यात जर मार्केटने अजून 100 पॉईंट वाढला तर बघू शकता 770 आहे तो 880 पर्यंत 870 पर्यंत नक्कीच जाईल मार्केट. पण त्याच्यासाठी अजून 100 पॉईंटची वाढ बघायची आपल्याला, 4 तास बाकी आहेत. उगाच रिस्क नको म्हणून मी एंट्री करत नाही 4 वेळा, आणि गरज पण नाही आहे उगाच कशाला रिस्क घ्यायची एवढी मोठी. आज शेवटचा दिवस आहे सो उगाच एंट्री करून उपयोग नाही आहे. किंवा मग उद्या आपल्याला कळूनच जाईल, ब्रेकआउट झालं तर कळूनच जाईल की मार्केटने ब्रेकआउट दिलं. त्याच्यानंतर तर फुल टू फुल अपसाईडचे व्ह्यू आहेत आपले. 21,000 पर्यंतचा व्ह्यू आहे, त्याच्याही वर मार्केट गेलं 28,000 पर्यंतचा व्ह्यू आहे आपला पूर्ण. सो इथेच थोडीशी गडबड होते मार्केटची, तर थोडंसं बघूयात आपण कशा पद्धतीने मार्केट असू शकतं. ओके, अजून कुणाला काही डाऊट कमेंट करू शकता मला. हो सर कळलं, सांगितलं तुम्ही बरोबर. म्हणजे आपला रोजचाच व्ह्यू होता अपसाईडचा, बट जे काय तुम्ही जसं आता मला कुणी रोहित सरांनी मला मेसेज केला की सर काल चांगला प्रॉफिट झाला होता कॉल साईडमध्ये, आणि इकडे बघू शकतो हां कॉल साईडला चांगला प्रॉफिट झाला होता सरांचा, बट एंडिंगला जो फॉल आला त्याच्यामध्ये थोडंसं त्यांचं लॉस झाला. सो ही सिच्युएशनच आहे. मी म्हणून तर लाईव्ह जसं बंद केलं, तुम्हाला वाटत असेल मी दिवसभर ट्रेड टाकतो, बिलकुल नाही आहे मित्रांनो, बिलकुल नाही. जेव्हा तुमचं आपलं लाईव्ह सेशन संपतं ना त्याच्यानंतर मी ट्रेड करणं पूर्ण अवॉइड करतो. दिवसभर आपापली कामं म्हणा काय म्हणा ते तुम्ही करू शकता. ओके, उगाचच तुम्ही 4 वेळा एंट्री एक्झिट करून काही गरज नाही आहे. बरोबर की नाही? आपल्याला वाटतं मार्केट खूप पैसे देईल दिवसभर मार्केटमध्ये बसलो तर, बट असं नसतं. दिलेले पैसे सगळे ओढून घेत असतं, आपल्या सायकोलॉजीसोबत खेळत असतं मार्केट, आपल्याला ट्रॅप करत असतं मार्केट. ओके, सो सहसा अवॉइड करा. आता बघा मार्केट वर जरी गेलं तर प्रीमियम जास्त वाढवणार नाही तो, सगळे डीके करून टाकलेले आहेत. ऑलमोस्ट 80 रुपयाला आणला आहे प्रीमियम, इथे जिथे 85 रुपयाला होता. आता किती रुपये प्रीमियम चालू आहे त्याचा? 18,800 85 रुपयावरती सस्टेन करतो आहे. ओके, ऑलमोस्ट इथंच मार्केट होतं आणि इथेच सस्टेन करतो आहे तो. सो वेट, आपल्याला उगाचच एंट्री करायची नाही 4-5 पॉईंटसाठी. वरचा रेजिस्टन्स बघा खूप जवळचा आहे, 800चाच आहे, 800चा आहे, इथेच आहे 890चा. म्हणजे 10 पॉईंटसाठी तुम्ही काय एंट्री घेणार, तिथून परत रिजेक्शन बघायला मिळेल तुम्हाला. सो मी नवीन एंट्री अवॉइड करतो आणि मी सुद्धा नवीन एंट्री करत नाही आहे. यस, कोण आहेत सगळ्यांनी एकदा कमेंट्स करा काय वाटतं तुमचा व्ह्यू. माझा व्ह्यू तर मी तुम्हाला एक्सप्लेन केला, माझा व्ह्यू अपसाईडचाच वाटतो. बट बँक निफ्टी आणि फाईन निफ्टी हे दोघेही सपोर्ट करत नाही आहे. थोडीशी एंट्री चुकली, गडबड झाली आहे मित्रांनो आज आपली, नाहीतर परफेक्ट एंट्री बसली असती तर आज सगळेजणं प्रॉफिटमध्ये असले असते. आपल्याला इथे 80 रुपयाला एंट्री घ्यायची म्हणजे नव्हतीच, तशी 74 रुपयाची आपण खूप वेळ वाट बघितली. 1, 2, 3, 4, 5 कॅन्डल यांनी सुद्धा 76-77 रुपयाला प्रीमियम आणला होता. सो या 2 ते 3 कॅन्डलनं नंतर एंट्री झाली, तिथनं 3 कॅन्डलनी आपल्याला काय केले, आपल्या स्टॉपलॉससुद्धा वाजवले आणि आपल्या खूप म्हणजे 70 रुपयाच्या पण खाली नेला होता प्रीमियम. बट जशी शार्प एंट्री झाली कंटिन्युअसली वर गेलं मार्केट, ज्यांनी री एंट्री केली त्यांचेच प्रॉफिट झालेले आहेत मित्रांनो. ज्यांनी स्टॉपलॉस वाजवले ते एक्झिट झालेत. ओके, सो खूप चांगल्या पद्धतीचं मार्केट होतं, बाउन्स बॅक आपल्याला चांगला बघायला मिळाला. आता सस्टेन करते मार्केट, आता कुठलाही व्ह्यू वाटत नाही मला. उलट परत एकदा कालसारखा फॉलच बघायला मिळू शकतो, त्यात पण काही वाद नाही आहे, कारण मार्केटमध्ये अजूनही प्रेशर कंटिन्यू आहे. हे बघा, आत्ता मी जसं एक्सप्लेन करत होतो तुम्हाला, आत्तापर्यंतच्या हाय लेवलला मार्केट आहे. विचार करा मग, हाय लेवलला मार्केट असल्याने काय, लोकांची स्थिती माइंडसेट चुकीचा होतो, लोक पुट साईडच्यासुद्धा एंट्र्या घेतात. ओके,
आणि असं जर बघितलं की बुलिश वेज तयार झाली, पूर्ण तुम्हाला दाखवतो मी कॅल्क्युलेशन म्हणजे कशा पद्धतीने हे आहे आपला, हे डिलीट करू आपण आणि थोडंसं बॅकअपला त्याच्या एंट्री करूयात, बॅकअपला माहिती करून घेऊयात काय व्ह्यू आहे मार्केटचा. यस, मी इथे चालू करतो आहे. बघू शकता अशा पद्धतीने हे कुठली बुलिश वेज तयार झाली असं म्हणू शकता तुम्ही या कॅन्डलला. बघा खालून वर आलेलं आहे मार्केट, एक बुलिश वेज तयार केली त्याने. बघू शकता इकडे अशा पद्धतीने. सो ऑलमोस्ट आता काय झालं, त्याने एक कॅन्डल तर सस्टेन केलीच, एक कॅन्डलवरती सस्टेन केलंच. ओके, पण इथून रिजेक्शन आलं हाय लेवलवरनं तर फॉलसुद्धा देईल तो. ऑलमोस्ट बघा फॉल पण कुठपर्यंत येऊ शकतो, 18,000 एक छोटासा सपोर्ट आहे आपला, बट 18,000 जर ब्रेक केलं तर याचा पण लो देऊ शकतो. बघा यम पॅटर्न बनवेल, याचासुद्धा लो देईल 17,000, त्याच्यापेक्षा खाली आलं तर 15,300 बरोबर की नाही. सो एक नवीन हाय तरी देईल, नाही दिला तर एक चांगला लो तरी मार्केट देण्याचा प्रयत्न करेल. सो रिस्की कारभार आहे आता इथे, टोटल रिस्की कारभार आहे. रिजेक्शन घेतलेलं आहे प्रॉपरली. नवीन एंट्री सहसा मी अवॉइडच करेल मित्रांनो, आणि पुट साईडची एंट्री घेतली तरी 18,750 हा ब्रेक केला ना तरच मी पुट साईडचा विचार करेल, नाहीतर पुट साईडची एंट्री घेणार नाही. 18,750 ब्रेक केलं खालच्या साईडला तरच पुट साईडची एंट्री घेऊ शकतो. ओके, काय काय व्ह्यू आहेत कमेंट करा तुम्ही मला, कमेंट करून मला सांग, कळवू शकता तुमचा काय व्ह्यू वाटतो आहे तुम्हाला. येस, कोणकोण आहेत आपल्यासोबत लाईव्हला, सो सगळ्यांनी कमेंट करा मला काय व्ह्यू आहे तुमचा, कमेंट्स करा मित्रांनो, लक्षात येऊन जाईल माझ्यावर. जे नवीन आहेत लाईक करा व्हिडिओला, लाईक्स वाढवा आपले. ओके, ए बी व्हायरल व्हिडिओ, निफ्टी पुट बाय करू का सर? ओके, निफ्टी पुटचं तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, जस्ट 2 मिनिटांपूर्वी सांगितलं मी की 750 सपोर्टिंग लेवल आहे हा. बघा हा 750 जो आपला डब्ल्यू पॅटर्न बनला होता ना असा, सो तर हा 750 हा सपोर्ट लेवल आहे. ही ब्रेक केली ना खालच्या साईडला तर एंट्री घ्या. बघा किती आहे, 766 आहे. आता तुम्ही मार्केटचं नीट ऑब्झर्वेशन करत नाही, ऑप्शन चेंजचं नीट ऑब्झर्वेशन करत नाही आहे तुम्ही. परत एकदा तुम्हाला दाखवतो मी ऑप्शन चेंजचं कसं ऑब्झर्वेशन करायचं. बघा ऑलमोस्ट किती आता, 760 हा 60 रुपयाला, हा 85 वरून आता 78 रुपये आणला. म्हणजे मार्केट फक्त 5-6 पॉईंट वर नेतं, 5-6 पॉईंट खाली पाडतं. ओके, म्हणजे या 5-6 पॉईंटमध्ये तुम्हाला ट्रॅप करते, अशी वन डायरेक्शन मुवमेंट देऊन तुम्हाला 15 पॉईंट 20 पॉईंट दिलेत बाबा, तुम्ही जिथे प्रॉपर एंट्री करू शकता, प्रॉपर एक्झिट करू शकता, अशी मुवमेंट, अशी सिच्युएशन बनवत नाही आहे ऑप्शन चेन. आता हा बघा याचाच प्रीमियम बघूया पुट साईडचाच, 60 रुपये 59 चालू आहे, बट ऑलमोस्ट आता जेव्हा मार्केट पडलं होतं तोसुद्धा 70 रुपयापर्यंत गेला होता. बघू शकता इकडे 68-68 रुपयापर्यंत गेला होता, बट एकाच कॅन्डलनी त्याला सगळं फॉल दिलं आणि परत आलं. सो अशा पद्धतीने आपल्याला प्रीमियम चेक करायचे असतात. आता हा पण बघितला आपण आपला, तर त्याचं पण लक्षात येऊन जाईल तुमच्या. हे बघा 18,888 चालू आहे, ह्याचासुद्धा तुम्ही चार्ट बघितला काहीच जास्त वाढलेला नाही. बघा ओपनिंगच होती त्याची 80 रुपयाची बरोबर, जिथे सस्टेन करत होता. मग आपण काय केलं, आपण थोडीशी चुकीच्या ठिकाणी एंट्री झाली म्हणून आपला हे बघा लॉस पण बघायला मिळाला 70 रुपयापर्यंत, त्याने वाढवला पण तेवढा 85 रुपयापर्यंत, परत तिथेच त्याच लेवलला 80च्याच लेवलला सस्टेन करतो. म्हणजे मार्केट अजून कुठंच गेलं नाही आहे. एकतर याचा लो तोडू द्या, म्हणजे 70च्या खाली तोडू द्या जेव्हा पुढची एंट्री होईल, किंवा याचा हाय 85-86चा हाय तोडला की आपण कॉल साईडची एंट्री घेऊयात. ओके, सो ट्रॅप झोनमध्ये मार्केट अडकवत असतं, ट्रॅप करत असतं मार्केट. तो काय ट्रॅप आहे तो आपल्याला समजायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे. ओके, सो सांगितलं तसं 750 ब्रेक केलं तर खाली, आणि वरची लेवल कुठली आहे बघा 30 पॉईंटचा झोन आहे. तुम्ही जास्त मोठा विचार करू नका, मी थोड्याशा लेवल पांगून ठेवल्या म्हणून लक्षात येतो आहे तुमचा. ओके, इथं साईडवेचा झोन टाकून देतो मी, लक्षात घ्या, तुम्हालाच लक्षात येऊन जाईल की किती पॉईंटचा झोन आहे. फक्त 30 पॉईंटचा झोन आहे तो, 30 पॉईंट म्हणजे काहीच मोठी गोष्ट नाही आहे. ओके, बट मार्केट तोडत नाही आहे ना, 30 पॉईंटचा झोन असून तोडत नाही मार्केट. ओके,
हे साइडवेजचा झोन मी टाकून दिला आहे मित्रांनो. अप साइडला हायर आहे तोडला तर कॉल साइडची एंट्री घ्या. पुट साइडला हे बघा, हे लो जर ब्रेक केला 740चा 750चा लो ब्रेक केला तर मित्रांनो पुट साइडची एंट्री घ्या. बट आत्ता लगेच घेऊ नका, 5-6 पॉइंटसाठी 10 पॉइंटसाठी एंट्री करत जाऊ नका. अशी आलं लक्षात? थँक यू सर, वेलकम सर, वेलकम. एवढा ग्रुप ग्राफ गॅप असल्यामुळे ते गॅप फील करायला खाली येऊ शकतं. ओके, गॅप फील करायची गोष्ट करतायत सर. गॅप फीलबद्दल बोलूया आपण काय असेल. ओके, एवढा मोठा जो गॅप होतो ना, जेवढा मोठा गॅप तेवढा गॅप फील होत नाही, जेवढा छोटा गॅप तेवढा गॅप फील होतो. मला सांगा, 30 पॉईंटचा गॅप फील होईल लगेच. 30 पॉईंटचा काय, इथे ओपनिंग झालं लगेचच्या लगेच एक शॅडो जरी मारली त्याने 20-30 पॉईंटचा गॅप लगेच फील होतो, बरोबर की नाही? बट 50-70-100 पॉईंटचे जे गॅप असतात, मोठे गॅप असतात, तर ते फील होत नसतात. आणि नुसतं फील होऊन उपयोग नाही आहे, तर प्रत्येक वेळा सपोर्ट रेजिस्टन्स खूप महत्त्वाचे असतात, रिॲक्ट करत असतात ते. ओके, जसं की कालच्या मार्केटमध्ये बघितलं आपण, बघा कालच्या मार्केटमध्ये काय बघितलं, मार्केटने तर गॅप अप दिलं बट काही थोडंसुद्धा सस्टेन न करता शार्पली पहिल्याच कॅन्डलमध्ये त्याने फॉल दिला. मग इथं म्हणू शकतो गॅप अप फील झाला. का गॅप फील झाला? कारण 20-30 पॉईंटचीच फक्त सिच्युएशन होती ती, त्याच्यापेक्षा गॅप फील होऊनसुद्धा खाली आलं मार्केट. ओके, बट आजचा तसा नाही आहे व्ह्यू. आज खूप चांगल्या पद्धतीने सस्टेन केलं आणि बाउन्स बॅक घेतला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने सस्टेन केलं आणि प्रॉफिट पण बुक झाले आपले चांगल्या पद्धतीचे. आता सस्टेन करत आहे मार्केट, सो एका पर्टिक्युलर लेवललाच आहे तो. डे हाय ब्रेक केला तर कॉल साईडची मुवमेंट, आणि जर ही लेवल ब्रेक केली 750ची, बघा 20-30 पॉईंटचा पेशन्स ठेवू शकत नाही आपण. 20 पॉईंट वर जाईल किंवा 20 पॉईंट खाली जाईल एवढा पेशन्स ठेवू नाही शकत, तर मग काय अर्थ उरतो? ओके, मग मित्रांनो गॅम्बलिंगमध्ये आणि ट्रेडरमध्ये काहीच फरक उरणार नाही आहे जर प्रत्येक कॅन्डलमध्ये आपण एंट्री घेत राहिलो तर. ओके, सो बिलकुल असं नको करायला, वेट अँड वॉच करू. आपण स्टार्टिंगचे पण 15 मिनटापेक्षाही जास्त, म्हणजे अर्धा तास आपण एंट्री लेट केली तरीसुद्धा अर्ली एंट्री झाली आपली, बरोबर आहे की नाही? मार्केटने आपल्याला ट्रॅप केलंच केलं. सो बिलकुल असं करायचं नाही आपल्याला परत कधी. वेट अँड वॉच, आणि जेव्हा एंट्री मिळेल परफेक्टली तेव्हाच एंट्री करूयात आपण. काय कमेंट्स असतील कमेंट्स करा, कमेंट्स वाचूनच मी बोलायचा प्रयत्न करतो आहे. मुवमेंट मार्केटमध्ये तर कुठलीही नाही आहे. ओके सर, तुमचे ॲनालिसिस होतो, हॅट्स ऑफ, बापरे, बिग फॅन ऑफ यू. थँक्यू सर, थँक्यू सर. तुमचं नाव थोडंसं अवघड आहे, फजा फजा फेज, काय नाव आहे मला कळत नाही आहे तुमचं. फजा नाव आहे का तुमचं? तुमचं नाव एकदा प्रॉपर कमेंट करा मला, किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा सर. थँक्यू सर, थँक्यू, खूप खूप थँक्यू, धन्यवाद. सपोर्ट करताय तुम्ही, तुमच्या सपोर्टमुळेच आपण एंट्री करणं एक्झिट करणं, ते एंट्री एक्झिट तर कुणीही सांगेल, बरोबर की नाही? बट हे जे काही बॅकअपचं बॅकग्राऊंडचं जे नॉलेज आहे, हा पॅटर्न बनला आहे, हा याच्यामुळे एंट्री घेतो आहे, त्याच्यामुळे एंट्री घेतो आहे, हे कोणी नाही सांगत. हां, मी सांगतो आहे वर जाईल म्हणून एंट्री घ्या, मी सांगतो आहे खाली जाईल म्हणून एंट्री घ्या, असेच कॉल घ्या पुट घ्या म्हणणारे हजारो भेटतील तुम्हाला. बट प्रॉपर एंट्री कशाच्या बेसवरती घेतली आहे तुम्ही हे सांगणारे खूप कमी लोक आहेत. ॲक्च्युली जर बघायला गेलं तर त्यांचेही, म्हणजे आपलेही माइंडसेट, त्यांचेही माइंडसेट ट्रॅप होत असतात. मार्केटच आहे शेवटी, सगळ्यांना ट्रॅप करत असतं. ओके, शेअर मार्केट ही वाहत्या पाण्याची नदी आहे. आपण जे सकाळी कॉल साईडची एंट्री घेतली तेवढाच माझा प्रॉफिट बुक झाला होता. तिथून कंटिन्युअसली मार्केटने जे काही फॉल दिला मी एंट्री केलेली नाही आहे. एंड ऑफ द डे एक चांगला एक कुठला हिरो झिरोसाठी मी कॉल घेतला होता, तुम्ही बघितलं असेल ग्रुपवरती मी कॉलची एंट्री दिली होती, तरी पण मार्केटने फॉल दिला. ओके, सो म्हणजे मार्केट असं नाही की मी परफेक्ट शिकलो म्हणजे माझ्याच मी सांगेल तसंच तिकडेच जाईल मार्केट, असंही नसतं. मी रोजच्या रोज स्टडी करतो, ॲनालिसिस करतो, म्हणून मला कळत असतं मार्केट. एक दिवस मी अभ्यास नको करू द्या, एक दिवस मी स्टडी नको करू द्या वर्ल्ड मार्केटचा, ह्या सगळ्या गोष्टींचा, सो मार्केट मलाही ट्रॅप करत असतं. वर्ल्ड मार्केटचे फ्युचर आपण चेक करतो, ओपन इंटरेस्ट चेक करतो, त्याच्या बेसवरती आपण सगळ्या गोष्टी करत असतो. ओके, आपले जे काही स्टुडंट आहे मोस्ट ऑफ द त्यांनाच गायडन्स करण्यासाठी मी हे करत असतो. स्क्रीनशॉट पाठवा सर तुम्ही. ओके ओके, तर अशासाठीच आपण एंट्री करतो. आणि बरेच सारे स्टुडंट आहेत आपले जे काही ऑनलाईन आहेत, बँक निफ्टीवर बोला. बँक निफ्टीवरती बोलण्याची काहीच इच्छा नाही आहे सर माझी या वीकमध्ये, तरी फील करेल असं वाटते का? जो गॅप झाला तोच बोलता ना, गॅप अप झाला तो. ओके, सो गॅप अपची सिच्युएशन तुम्हाला दाखवतो आता मी.
वीकचा वीक वीकला वीकचं तुम्ही बोलले ना म्हणून मी दाखवायचा प्रयत्न करतो, डे टाइम फ्रेममध्ये दाखवायचा प्रयत्न करतो. मला सांगा गॅप कुठे दिसतोय तुम्हाला, डे टाइम फ्रेममध्ये बघा सर गॅप कुठे दिसतोय तुम्हाला, दिसतोय का गॅप, गॅप दिसतोय तुम्हाला, गॅप दिसतच नाही आहे, मग फील करायचा काही प्रश्नच येत नाही आहे. गॅप अशा पद्धतीने दिसायला पाहिजे, हे बघा गॅप अप, हा गॅप अप, ओके. सो याला फील, हे असे गॅप फील होतात. बट काल जो फॉल झाला त्याचा जो रिव्हेन्यू म्हणजे रिव्हर्सल म्हणून तो गॅप आलेला आहे, रिव्हर्सल, याला इनसाईड गॅप म्हणतात. हा बघा हा डाऊन साईडचा गॅप झाला, गॅप अप झाला हा, मी काढून देतो इथे थोडेसे तुम्हालाही कळेल. हा जो झाला गॅप अप झाला, हा जो झाला गॅप अप झाला, बट हा गॅप अप नुसता गॅप अप नाही झाला, त्याच्या आदली कॅन्डल खालच्या साईडला फॉल होते, म्हणून हे जो गॅप अप झाला तो कसा गॅप अप झालेला आहे, इनसाईड गॅप झाला. इनसाईड गॅप फील होतील याची काही गॅरंटी नसते. बघा इथे पण इनसाईड गॅप झाला होता, ओके. सो हे इनसाईड गॅप फील होतीलच याची काही गॅरंटी नसते मित्रांनो, बट हा गॅप अप झाला, गॅप अप झाला तर हे फील करण्यासाठी बघा मार्केट खाली पडलं होतं, आलं लक्षात. सो असं गॅप अप होतात कधी कधी, आणि कधी कधी काय होतात गॅप इनसाईड गॅप होतात. आता हा गॅप अप झाला सो हा फील होण्यासाठी येऊ शकतं मार्केट, हा गॅप अप झाला सो हे फील होण्यासाठी मार्केट येऊ शकतं, बट हे काय झालं इनसाईडचा गॅप झाला, म्हणजे ह्याला वरच जायचं होतं, इनसाईडचा गॅप झाला, हा परत वर गेला, ओके. सो सगळे गॅप फील होत नसतात आणि याचेही चान्सेस थोडेसे कमीच आहेत, कारण मी जसा वीकली व्ह्यू सांगितला तुम्हाला, वीकली व्ह्यू जर कंटिन्युअसली गेला, बघा 19,000 जर याने क्रॉस केलं, नाही सॉरी 19,000 नाही आहे, आपली एक छोटीशी लेवल आहे बघूयात हायरायची, इथे बघा, हां बरोबर 900ची आहे, 18,900ची ही लेवल आहे जिथे मार्केट मागच्या वेळेस एकदा हायर हाय दिलं होतं, हे बघा 900चीच म्हणू शकता, 18,900ची ती एकदा लेवल क्रॉस केली ना तर खूप चांगल्या पद्धतीने मार्केट शार्प टू शार्प ओवर जाण्याचे चान्सेस आहेत. बट मार्केट आता डॉट टोकावरती खेळते, तर जर द्यायला फॉल द्यायला सुरुवात केली त्याने नेक्स्ट वीकला जर फॉल द्यायला सुरुवात केली, आज 4 घंटे बाकी आहेत, काल जसं एंडिंगला फॉल दिला, आज सुरुवातीला ओपन होऊनच फॉल दिला असतं तर मार्केट कंटिन्युअसली खाली आलं असतं, जिथे ओपन झालं तिथूनच फॉल दिला असतं तर कंटिन्युअसली खाली आलं असतं मार्केट. बट त्याने अजूनही प्रेशर वाईज सस्टेन करतोय, सो खूप चांगल्या पद्धतीच्या लेवल्स बनवलेले आहेत मार्केटने, स्ट्रॉंगली बायर्स ॲक्टिवेट आहेत, मार्केट वरच जाण्याचे चान्सेस आहेत. फक्त फाईन निफ्टी आणि बँक निफ्टी सस्टेन करते, सपोर्ट करते, ते पण सपोर्ट करते, फॉल नाही देत तो पण सपोर्ट करतोय. आता बँक निफ्टीमध्ये फाईन निफ्टी आणि बँक निफ्टीचं बोला म्हणून स्टेटस व्हायरल सरांचं मला अपडेट आलं की बँक निफ्टीवरती बोला, ओके. बँक निफ्टीवरती दाखवतो मी आता तुम्हाला काय सिच्युएशन चालू आहे. मागचे किती दिवस झाले बघू शकता मार्केट एका पर्टिक्युलर झोनमध्येच खेळत आहे, ओके. हे बघा हायरचा रेजिस्टन्स त्याचा हाच आहे, बँक निफ्टीमध्ये बघूयात. काल तोडायला त्याने शार्प तोडलं बट वर जात नव्हतं, 44,500 आणि खालच्या साईडची लेवल 44,000ची लेवल होती. सो याच झोनमध्ये मार्केटने 3-4 दिवस घालवले बघा, 31 मे नंतरचा बघा पूर्णच्या पूर्ण जानेवारीचा हा पूर्ण मंथ त्याने त्या पर्टिक्युलर 500 पॉईंटच्या झोनमध्येच ट्रॅप केलेला आहे मार्केटला. आता एका ग्राउंड लेवलवरनं बाउन्स घ्यायचा प्रयत्न करतो आहे, ओके. आणि अजूनही ग्राउंड लेवलच आहे, असं नाही म्हणू शकत की वर गेला आहे, बिलकुल नाही. बघा हे असे डोजी डोजी करत जाताना इथे सगळे प्रीमियम डिके करून टाकत असतात, प्रीमियम सगळे साईडवेज डिके होत असतात. बघा काय एंट्री घेणार तुम्ही, एक कॅन्डल रेड तर एक कॅन्डल ग्रीन, एक कॅन्डल रेड तर एक कॅन्डल ग्रीन. फक्त या केसमध्ये हळूहळू एवढं दिसतं की बाहेरचं प्रेशर वाढतं आहे, बघा बाहेरचं प्रेशर वाढतं आहे, बाहेरचं प्रेशर वाढतं आहे, बस एवढी सिच्युएशन आहे याच्यात, बाकी कुठलाही व्ह्यू नाही आहे बँक निफ्टीचा सुद्धा, ओके. लाईक करा मित्रांनो सगळ्यांनी, जे नवीन असतील लाईक करा आणि कमेंट करा मला, मी कमेंट केलं तरच काहीतरी सांगू शकतो, जजमेंट देऊ शकतो. बँक निफ्टीवरती कसं डिस्कशन दिलं समजलं, व्हायरल व्हिडिओ ए बी व्हायरल व्हिडिओ समजलं, लक्षात आलं तुमच्या काय कंडिशन होती, सिच्युएशन काय होती, ओके. ऑलमोस्ट 11 वाजत आलेले आहेत, एंट्री तर मला वाटत नाही कुठली, सध्या तरी एंट्री कुठली वाटत नाही, अवॉइड केली आहे मी एंट्री करणं. सो स्टॉप करूयात किंवा मग थोडंसं अजून डिस्कशन करूयात, कोणाचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्स करा, त्याच्यावरती डिस्कशन करूयात किंवा मग आपलं लाईव्ह सेशन स्टॉप करूयात. स्टेटस अपडेट व्हायरल व्हिडिओ.
तुमचे नाव कमेंट्स करा, मला नाव पण लक्षात नाही आहे तुमच्या किंवा येत नाही. फजा सर तुम्ही नाव कमेंट करा मला, काय आहे तुमचं नाव. ओके, ए बी व्हायरल व्हिडिओ तुमचे स्वतःचे पर्सनली मी चेक केले नाही आहे कधी, बट तुमचे काय बोलतात त्याला, तुमचे पण यूट्यूबचे चॅनल आहेत तर गो टू चॅनल, मी चेक करेल नक्कीच. मॉनिटायझेशन वगैरे मलाही थोडंफार नाही, हे नॉर्मलच आहे सरांचं चॅनल. स्टेटस अपडेटचं बघूयात. ओके, म्हणजे नॉर्मलच तुम्ही जस्ट नाव ठेवले तसे. चांगले व्हिडिओ वगैरे टाकलेत सरांनी. दगडूशेठ गणपती पुण्यामधलेच आहेत सर. या सर कधी भेटायला मग. अतुल सर या कधी भेटायला. आळंदीला आहे आपलं ऑफिस, बरोबर की नाही. रोज ऑनलाईनच येता, कधी भेटायला पण या. येस चालेल, कमेंट करा मला. फजा ही फैजन खान. अच्छा, फैजन. ओके सॉरी, बट ते मला नाव वाचता येत नव्हतं म्हणून मी तुम्हाला कमेंट केले. ट्रेडिंग हाय सर, स्टुडंट आहे, जुने स्टुडंट आहेत. ओके यस, हाय सर. बस ठीक आहे ठीक आहे. जुने स्टुडंट आहे. हो सर, हो. ओके हाय सर. अहो बस कळालं जुने स्टुडंट आहात. एक मेसेज बरंच वेळा केला आहे तुम्ही. ओके ठीक आहे, काय कमेंट्स असतील तर करा, आपण त्याच्यावरती डिस्कशन करूयात काहीतरी, किंवा मग आपलं आजचं स्ट्रीमिंग स्टॉप करूयात, लाईव्ह स्ट्रीमिंग. येस सर, नमस्कार, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. येस सर, येस, थँक्यू. जुने स्टुडंट आहात तुम्ही आपले, नो प्रॉब्लम. कमेंट करा किंवा मग आपण स्टॉप करूयात. कोण आहेत लाईव्हला एकदा कमेंट करा मला, काय वाटतं तुम्हाला. मार्केटचा व्ह्यू तर मी एक्सप्लेन केला पूर्णपणे, सध्या सस्टेन न करता फॉल ऑफ चालूच आहेत 5-10 पॉईंटच्या. पण मी सांगितलं तसं बघा, खाली 750 क्रॉस केलं तर पुट साईडची एंट्री, आणि अपसाईडला 780 क्रॉस केलं तर नवीन हाय दिला तर एक कॉल साईडची एंट्री. बस एवढंच होईल आजच्या दिवसाचं, त्यापेक्षा जास्त काय मार्केटची मुवमेंट मला वाटत नाही आहे. ओके चलो, आपला आजचा स्टॉप करूया मग. रिलायन्सबद्दल सांगू, रिलायन्सचा कॉल, कुठला कॉल, रिलायन्सचा कॉल. रिलायन्समध्ये ऑलरेडी एंट्री दिली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने रिलायन्स चालत आहे. आपला पॅटर्न दिला होता बघू शकता, खूप चांगल्या पद्धतीने चालतोय पॅटर्न. परफेक्ट टार्गेट स्टॉप लॉस दिले होते आपले आणि त्या डायरेक्शनने चालत आहे. ओके, थोडासा लेट होतो, वेळ लागतो, बट मार्केट तसंच जात असतात. जबरदस्त चालत आहे रिलायन्स सुद्धा. ग्रुपमध्ये मी पोस्ट केलं आहे सर, 260. ओके पहिलं 18,740 बाय पुट करू का सर. सर कसं, कमेंट्स नका करू सर तुम्ही, कारण ॲक्च्युली जे सांगितलं तसं त्याच्या खाली ब्रेकआउट दिलं ना, तर ब्रेकडाऊन दिलं तर
ब्रेक डाउन दिल तर पीए नाहीतर नका करू काय नाहीतर नका. ओके चालेल. थँक्यू थँक्यू ऑल ऑफ यू. खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद. तुमचे लाईक करा, तुमच्या मित्रांना कळवा, आपलं चॅनल शेअर करा, कमेंट्स करा. ओके चालेल. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. स्टॉप करूया आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग. आपण इथे क्लासेससुद्धा आहेत, कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत, ज्यांना ज्यांना करायचं जॉईनिंग करू शकता. एक 15 दिवसाची बॅच आहे, तुम्ही जॉईन करू शकता. तुम्ही शिकून तुम्ही स्वतःचे कॉल स्वतः काढू शकता, बरोबर का नाही. माझ्यावरती डिपेंड राहण्याची गरजसुद्धा नाही आहे. तुम्हाला तुमचे स्वतःचे कॉल स्वतः काढू शकता. इकडे इकडे बघू शकता, आपले काही स्टुडंट्स आहेत जे स्वतःचे कॉल स्वतः काढतात आणि स्वतः प्रॉफिट कमवत आहेत. त्यांचा जस्ट हार्डली एक 15 दिवसापूर्वी म्हणजे त्यांची बॅच संपलेली आहे आपल्या थ्रू. सो खूप चांगल्या पद्धतीने रोज प्रॉफिट कमवत आहेत. बघा, ते स्वतः शोधतात आणि स्वतः एंट्री एक्झिट घेत असतात, त्यांना स्वतः व्ह्यू वगैरे बघत असतात त्या. ओके सो तुम्हीही काही वेगळी गोष्ट नाही आहे, तुम्हीसुद्धा प्रॉफिट कमवू शकता. बट त्याच्यासाठी काय, हे बघा, हे असं टेक्निकली ॲनालिसिससुद्धा करावं लागतं. हे तुम्हाला पण जमलं पाहिजे. एक 15 दिवसाची बॅच आहे आपली, 5,000 रुपये फीस आहे. असं काही मोठं नाही आहे की तुम्हाला लाईफ टाईमसाठी आपला सपोर्ट पण मिळतो आणि सगळ्या गोष्टी मिळतात. सो तुम्ही काय करायचं आहे, पहिल्यांदा शिकून घ्यायचं आणि तुम्हाला वाटत असेल कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा माझ्या सांगण्यावरूनसुद्धा तुम्ही प्रॉफिट कमवाल कॉल पुट करून, असं होत नाही आहे मित्रांनो. माझ्या सांगण्यावरून 4 दिवस प्रॉफिट कमवणार तुम्ही? सर मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवतो, मला मॅसेज करा. 5,000 रुपये फीस आहे आपल्या क्लासची, जास्त काही फीस पण नाही आहे आपली. ओके, नवीन बॅच लवकरच चालू होते आपली. ग्रुपची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला मी पाठवतोय. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला मी ग्रुपवरती पाठवतो, तुम्ही तिथून जॉईन करू शकता. ₹5,000 जस्ट फीस आहे. डेमो लेक्चर वगैरे तुम्हाला मी यूट्यूबलाच दिलाय, डेमो लेक्चरची लिंकसुद्धा मी तुम्हाला देतो. जर वाटत असेल की काय शिकवलं जातं मार्केटमध्ये, मार्केटमध्ये लाईव्ह मार्केटच शिकवलं जातं तुम्हाला की कशा पद्धतीने मार्केट असू शकतं. मला पर्सनली मेसेज करा, व्हॉट्सअपला सांगितलं जाईल. ओनली 5K फीस आहे आपली, बेसिक टू ॲडव्हान्स. त्याच्यामध्ये स्ट्रॅटर्जी शिकवल्या जातील तुम्हाला, निफ्टी बँक निफ्टी ऑप्शन सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील, प्लस बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत चार्ट पॅटर्न कॅन्डल पॅटर्न, बरा सारा मोठा सिलेबस आहे आपला, सगळा कवर केला जाईल मित्रांनो. आणि कसं जे महत्त्वाचं आहे ते शिकवलं जातं. सो बिलकुल तुम्ही शिकून प्रॉफिट कमवू शकता. विदाउट नॉलेजनं तुम्ही विचार कराल प्रॉफिट कमवाल, माझ्या सांगण्यावरून एंट्री एक्झिट कराल तुम्ही, 2 दिवस प्रॉफिट कमवाल तुम्ही, बट नंतर तुम्हालाही फेस करावं लागतील लॉसेसच. सो खूप खूप धन्यवाद मित्रांनो, जॉईन करू शकता क्लासेस. थँक्यू.